नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण भेटतोय ज्वालामुखी नावाच्या टॉपिकमध्ये, आपण त्या ठिकाणी भेटतोय. सो ज्याच्यामध्ये आपल्याला ज्वालामुखीबद्दल डिटेल माहिती पाहायची आहे. ॲक्च्युली हा टॉपिक सेंट्रलाइज टॉपिक आहे, म्हणजे शिकत असताना ज्वालामुखी आपण काय करणार आहे की खूप साऱ्या संकल्पना पाहणार आहे. प्लेट टेक्टॉनिक संकल्पना आहे, पहा कन्वर्जंट डायव्हर्जंट झोन आहे. नॉर्मली हा जो डाटा आहे ज्वालामुखीशी संबंधित, मी मराठी पुस्तकांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पण मला तेवढा काही तो जास्त मोठ्या प्रमाणात मिळाला नाही. म्हणजे सौदी सरांच्या पुस्तकात आहे हा टॉपिक, परंतु तेवढ्या डिटेल दिलेला नाही. कारण जर तुम्ही आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिले तर आयोगाने ह्यावेळेस आकृत्या दिल्या डायरेक्ट ॲसिडिक लावा बेसिक लावाच्या, आणि त्याच्यावरून विचारलेलं आहे की हा कोणता लावाचा प्रकार आहे म्हणून, किंवा ह्या आकृत्या म्हणजे बरोबर आहेत का, किंवा त्याचा क्रम लावा म्हणून परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. सो ज्वालामुखी असा टॉपिक आहे जो आयोगातर्फे, म्हणजे भूगोल हा विषय मुळातच फार सोपा आहे, परंतु जर आयोगाने ठरवलं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन करायचं आहे किंवा टफ पोर्शन विचारायचं आहे, तर या टॉपिकमध्ये टफ पोर्शन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून मुद्दामच आपण काय करतो आहे त्या ठिकाणी, ज्योग्राफीचे जे सोपे टॉपिक आहे ते डिस्कस करण्याऐवजी एक टफ टॉपिक त्या ठिकाणी यूट्यूबला डिस्कस करतो आहे. आणि सोबतसोबत आपण प्लेट टेक्टॉनिक थेअरी काय असते, सो त्याच्यानंतर कॉन्वर्जंट डायव्हर्जंट झोन आहेत त्याच्यामध्ये, असे जे म्हणजे ज्योग्राफीमधलेच टॉपिक आहे ते पण आपले या लेक्चरमध्ये सोबतसोबत कवर होणार आहे. शेवटी आपण मॅपिंग पण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं तुम्हाला लोकेट करायच्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी, ज्या तुम्हाला घरी पाठांतर करायच्या आहे. पण भूगोलातल्या गोष्टी पाठ होत नाही, इतिहासातले वर्तमानपत्र जर पाठ करतो म्हटलं ते होऊन जातात, पण ज्योग्राफीमध्ये जर तुम्हाला लोकेशन्स, आज मॉर्निंगलाच एक स्टुडंट मला म्हणत होते सर मला ते खिंडी ज्या आहेत त्या पाठच होत नाही आहे, पासेस ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, खिंडी ज्या म्हणतो नॉर्थ इंडियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या खिंडी, सर त्या पाठच होत नाही. त्याला म्हटलं मी एकच उपाय आहे त्याच्यावरती, सो मॅप घे ब्लँक मॅप आणि त्याच्यावर स्वतः त्यांनी लोकेट करून पहा. जोपर्यंत तू 2 ते 3 वेळा ते करणार नाही तोपर्यंत तुला ते येणारच नाही परीक्षेच्या दृष्टीनं. तसंच मग काही लोकेशन्स आहेत पा ज्याची मॅपिंग केल्याशिवाय तो पोर्शन तुम्हाला जमणारच नाही. सो तो कोणता आहे तो पण आपण पाहणार आहोत. सो फॅक्च्युअल पण याच्यामध्ये असं समजून चला, एक 30% डेटा आहे जो फॅक्च्युअल आहे, जो तुम्हाला फॅक्च्युअली रिटेन करायचा आहे. 70% डेटा जो आहे तो कन्सेप्च्युअल आहे, तो मस्तपैकी तुम्हाला ऐकायचा आहे. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कुठलंच पुस्तक वाचण्याची गरज नाही, हे आणि याच्या पुढचं लेक्चर झाल्यानंतर कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. सगळं कवर केलेलं आहे, म्हणजे UPSC साठी जे मुलं रेफर करतात नॉर्मली, GC Leong पुस्तक आहे, NCERT आहे, सगळीकडचा डाटा उचलून त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. मी सांगताना तुम्हाला सांगेल देखील की कुठला डाटा सौदीमधून मराठी पुस्तकांमधून घेण्यात आलेला आहे, कुठला डेटा त्या ठिकाणी UPSC चे रेफरन्स मटेरियल वापरून किंवा इंटरनेटवरच्या कोणकोणत्या साईट्स वापरून उचलण्यात आलेला आहे, सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. रेफरन्सेस कोणकोणते आहे आणि एवढं सगळं 6-7 पुस्तकाचं कंपायलेशन तुमच्यासमोर आता त्या ठिकाणी मी प्रेझेंट करणार आहे. समजून आपल्याला जास्त घ्यायचे आहे, बेसिकपासून आपण सुरुवात करणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणकोणते टॉपिक्स पाहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर आपण एकदा नजर फिरूया. सो ह्या ज्वालामुखीमध्ये जे सब टॉपिक आहेत ते टोटल 10 सब टॉपिक आहेत, ज्यापैकी मोस्ट ऑफ द टाईम 5 ते 6 टॉपिक आज आपण आपल्या लेक्चरमध्ये ह्या पार्टमध्ये त्या ठिकाणी कवर करणार आहोत. 5 ते 6 टॉपिक कवर करायला पण भरपूर वेळ लागणार आहे, जवळपास 1.5 तासाचं लेक्चर त्या ठिकाणी होऊ शकते, कदाचित जास्त किंवा थोडंफार कमी देखील. सो 1.5 तास तर तुम्ही कन्सिडर करा, कारण कन्सेप्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या शून्यापासून आपल्याला सुरू करायच्या आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला करायची आहे ज्वालामुखी म्हणजे काय, त्यानंतर ज्वालामुखी कसा निर्माण होतो हे देखील आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो हे टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहे. अग्निकंकन काय असते याच्यावर पण राज्यसेवेने प्रश्न विचारला आहे. सो अग्निकंकनावर कोणकोणते देश आलेले आहे हे त्यांनी विचारलेलं आहे, आणि तो सोपा क्वेश्चन होता, ज्याचं मॅपिंग चांगलं आहे त्याच्यासाठी सोपा होता. त्याला इंग्लिशमध्ये पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हटलं जाते, सो त्याला मराठीमध्ये अग्निकंकन म्हणतात. पुढे जाऊया, ज्वालामुखीचे प्रकार हा थोडासा टेक्निकल पोर्शन आहे पण अतिशय सोप्या पद्धतीनं आपण पाहणार आहोत. आता ज्वालामुखीचे प्रकार वेगवेगळे बेसिस मानून त्या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे. सो हे ज्वालामुखीचे प्रकार ओव्हरऑल मोस्ट ऑफ द बुकमध्ये आलेले. त्यानंतर ज्वालामुखीमुळे निर्माण होणारी भूरूपे हे देखील पाहायचं आहे, ज्याला आपण व्हल्कॅनिक आणि प्लुटोनिक रॉक म्हणतो. व्हल्कॅनिक म्हणजे भूपृष्ठावर तयार होणारे भूरूप जे आपण ह्याच्यामध्ये कवर करणार आहोत, ज्याच्यामध्ये भ्रंशमूलक ज्याला म्हणतो आपण बसाल्टिक फ्लड प्लेन, शिल्ड व्हल्कॅनो, त्याच्यानंतर कंपोझिट व्हल्कॅनो, कॅल्डेरा त्याच्या मराठी नावं देखील पाहणार आहोत आपण, आणि भूअंतर्गत देखील काय होतात काही ज्याला आपण नॉर्मली प्लुटोनिक रॉक म्हणतो. म्हणजे सो हे व्हल्कॅनिक रॉक प्लुटोनिक रॉक हा आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करायचा आहे. त्यानंतर विध्वंसानुसार देखील प्रकार पाडले जातात, पिलियन व्हल्कॅनो, स्ट्रॉम्बोलियन व्हल्कॅनो, मग हे कोणते प्रकार आहे विध्वंसानुसार ह्याच्यावर आगामी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात बरं का. त्यानंतर ॲसिडिक बेसिक लावा याच्यावर ऑलरेडी विचारलेले आहे आयोगाने प्रश्न, हा टॉपिक तर थोड्याफार प्रमाणात आजच होणार आहे तुमचा. मी याच्याबद्दल बेसिक सांगणार आहे, पुढच्या याच्यामध्ये मग आपण याच्यावर PhDs करून टाकू सरळ. पुढे जाऊया,
ज्वालामुखी त्याचं जागतिक वितरण पाहायचं आहे. आजच्याच लेक्चरमध्ये हा टॉपिक होणार आहे. हा टॉपिक पण आजच्या लेक्चरमध्ये होईल तुमचा. जिवंत निद्रस्त ज्वालामुखी जे असतात, जिवंत असतात, निद्रस्त असतात, आणि मृत ज्वालामुखी तिसरा एक प्रकार आहे. पहा मृत ज्वालामुखी, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये जिवंत ज्वालामुखीचं उदाहरण हे बॅरन आयलँड आहे. सो बॅरन आयलँड हे जिवंत किंवा निद्रस्त, कारण तिथून काय होतो आहे, लावारस बाहेर येतो आहे. सो फ्रिक्वेन्सी त्याची कमी जास्त आहे म्हणून ते दोन्ही कॅटेगरी मोडते मोडतो. सो तो म्हणजे जिवंत आणि निद्रस्त. एकदा मेन्समध्ये प्रश्न विचारला होता राज्यसेवेने, भारतात एकही जिवंत ज्वालामुखी नाही, जे चुकीचं विधान होतं. सो भारतामध्ये अंदमान निकोबार बेटावरती जे मिडल अंदमान आहे, अंदमानाचे पण पार्ट पडतात, नॉर्थ अंदमान, मिडल अंदमान, साऊथ अंदमान आणि लिटल अंदमान. सो त्यापैकी मिडल अंदमानवरती तुम्हाला बॅरन नावाचं आयलँड पाहायला मिळते. हा जिवंत किंवा निद्रस्त ज्वालामुखीचं उदाहरण आहे. आणि नॉर्थ अंदमानमध्ये नारकोंडम नावाचं आयलँड आहे, ते मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. मग हे जिवंत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी काय असतात हा सोपा पोर्शन आहे, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आणि जगातले काही महत्त्वाचे ज्वालामुखी हे देखील नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसिक डेटा आणि कन्सेप्च्युअल डेटा या ठिकाणी डिस्कस करायला सुरुवात करायची आहे. चला तर मग डिस्कस करायला सुरुवात करूया आपण. बघा हां, ह्या काही टेस्ट सिरीज आहेत. आता आपण PSI STISO जे आहे त्याची जी मेन्सची टेस्ट सिरीज आहे मुख्य परीक्षेची, सो विथ एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे. त्याच्यानंतर इथं राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज आहे. सो याचा शेड्यूल जर तुम्हाला पाहायचा असेल तर विदर्भ IAS अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला टेस्ट सिरीजचा शेड्यूल मिळून जाईल. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं देखील हे आहे, 10 एप्रिलपासून सुरू होते आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची. स्पष्टीकरणासहित आहे, फक्त याच्यामध्ये माझ्याकडं सध्या वर्कलोड खूप असल्यामुळं मी राज्यसेवा मुख्य परीक्षेचं सध्या एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही आहे. पण त्यामध्ये मी प्रश्न कसे सोडवायचे मुख्य परीक्षेचे हे मात्र मी त्या ठिकाणी टाकणार आहो, जेणेकरून तुम्हाला थेट परीक्षेमध्ये पास होण्यासाठी काय झाला पाहिजे बेनिफिट. सो ते लेक्चर ऐकल्यानंतर किमान 7 ते 8 मार्क तुमचे प्रत्येक पेपरमध्ये, जास्तही वाढू शकतात कमी नाही, 7 ते 8+ म्हणावं लागतील आपल्याला, प्रत्येक पेपरमध्ये तुमचे मार्क वाढतील, जे तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यासाठी मदत होईल. तो माझा एक्सपिरियन्स राहील म्हणजे. सो तो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पण टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतो आहे, विथ एक्सप्लेनेशन आहे, 10 एप्रिलपासून ती सुरू होते आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या टॉपिकला डिस्कस करायला. हां, आणखी एक, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे कोर्स लावायचा आहे ज्योग्राफीचा, ते विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवरती तुम्हाला खाली स्टोअर म्हणून ऑप्शन असतो, पहा खालच्या पट्टीमध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन असतो. त्या स्टोअरवरती गेलं की तुम्हाला हा कोर्स दिसेल, म्हणजे या बॅकग्राऊंडमध्ये कोर्स दिसेल, भारत व जगाचा भूगोल, येतं लक्षात. सो तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये भारत आणि जगाचा पूर्ण भूगोल त्या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. अर्धे लेक्चर्स आलेले आहे, आता एक्झामपर्यंत तुमचे राहिलेले अर्धे लेक्चर्स देखील येऊन जातील. सो डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. पुढे जाऊया, आता एक एक पॉईंट आपल्याला डिस्कस करायला सुरुवात करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा ज्वालामुखी म्हणजे काय. सो ज्वालामुखी शिकण्याच्या आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की ज्वालारस म्हणजे काय होतो. ज्वालारस किंवा शिलारस, त्याच्यासाठी तुम्हाला एक बेसिक थिंक माहीत पाहिजे किंवा तुम्हाला एक बेसिक संकल्पना माहीत पाहिजे की जसं जसं तुम्ही जमिनीच्या आतमध्ये जायला सुरुवात करता, जमिनीच्या भूगर्भामध्ये जाता, आपण आता भूकवचावरती उभा आहे, जमिनीच्या पृष्ठभागावरती उभा आहे, जर आपण खोदकाम करत आतमध्ये गेलो तर लक्षात ठेवा प्रत्येक एक किलोमीटरला 33 डिग्री सेल्सिअस तापमान वाढते. 33 डिग्री सेल्सिअस तापमान वाढते. किंवा याचं असे होऊ शकते 33 मीटर खाली जात असाल तर प्रत्येक 33 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढते. तापमान वाढते, जमिनीत जात असताना तापमान काय होते, वाढते. म्हणजे इमॅजिन करा, जर तुम्ही एक 15-20 किलोमीटर खाली गेले तर तापमान डायरेक्ट 501 डिग्री सेल्सिअसनी वाढून जाईल. मग अशा केसमध्ये जमिनीच्या आतमध्ये जो खडक आहे, लगेच नाही, जवळपास 300-400 किलोमीटर खाली गेल्यानंतर, स्पेशली त्या लेअरचं नाव आहे, पहा मागच्या लेक्चरमध्ये मी शिकवलं तुम्हाला अर्थमध्ये असणारा लेअर ॲस्थेनोस्पियर, त्या लेअरचं नाव आहे ॲस्थेनोस्पियर. ह्या ॲस्थेनोस्पियरमध्ये तुमचा खडक जो आहे तो वितळायला लागतो. मग तो वितळलेला खडक म्हणजे शिलारस, शिला म्हणजे दगड, शिला म्हणजे खडक किंवा शिला म्हणजे दगड. सो शिलारस म्हणजे काय, सो त्या खडकाचा रस किंवा त्या खडकाचा पाणी होणे, कशामुळं किंवा तो खडक वितळणे, हा वितळलेला खडक म्हणजे शिलारस असतो. किंवा त्याला दुसरा शब्द आहे ज्वालारस, हा कुठं असतो, जमिनीच्या खाली असतो. हा ज्वालारस जेव्हा एखाद्या छिद्रातून बाहेर येतो, एखाद्या भेगेमधून हा जेव्हा बाहेर येतो
आता तो वेगवेगळ्या पद्धतीने एक तर शांत पद्धतीने बाहेर येऊ शकतो किंवा त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. जेव्हा हे मटेरियल जे आहे शिलारसाचं मटेरियल हे जेव्हा जमिनीवरती येते तेव्हा त्याला ज्वालामुखी असं म्हटलं जाते. ज्या मुखातून ज्वाला बाहेर येतात किंवा ज्या मुखातून ज्वालारस बाहेर येतो, ज्या मुखातून शिलारस बाहेर येतो, हे तर लक्षामध्ये. आणि तुम्ही ते सरांचं लेक्चर ऐकलं असेल, आमचे बंधू म्हणावं लागेल म्हणजे, किंवा खूप चांगले मित्र आहेत ते म्हणजे नितेश कराळे सर वर्ध्याचे. सो ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये गद खदखद सर म्हणून त्या ठिकाणी फेमस झाले. सो कशा पद्धतीनं बाहेर येतो तो एकदम खदखद खदखद या पद्धतीनं तो काय येतो आहे बाहेर येतो आहे. तो जो शिलारस आहे तो जो बाहेर येतो, ज्या मुखातून तो बाहेर येतो, सो त्याला ज्वालामुखी असं म्हटलं जाते. येते लक्षामध्ये. सो ज्वालामुखी म्हणजे काय? सामान्यत एक गोलाकार छिद्र असून पृथ्वीच्या अत्यंत तप्त भूगर्भामधून तप्त वायू, वाफ, लावारस व खडकाचे तुकडे काय होतात, मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती बाहेर येतात. सो याला काय म्हटलं जाते मग विद्यार्थी मित्रांनो? ज्वालामुखी म्हटलं जाते. येतं लक्षात? आता ज्वालामुखीमध्ये फक्त खडकाचे तुकडेच जमिनीवरती येत नाही तर वेगवेगळे गॅसेस पण बाहेर येतात, हे लक्षात ठेवा बरं का. आता ह्या प्रत्येक टर्मसोबत काही ना काही संकल्पना त्या ठिकाणी जुळलेली आहे. फॉर एक्झाम्पल, हे जे ज्वालामुखीतून हे जे वेगवेगळे गॅसेस बाहेर येतात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा गॅस एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड. लक्षात ठेवा, जे नॉर्मली आपण वाहनं वापरतो ना, सो त्यामधून सल्फर डायऑक्साईड बाहेर येत नाही. तो एक तर इंडस्ट्रीजमधून नाही तर ज्वालामुखीमधूनच बाहेर येतो. आणि सल्फर डायऑक्साईड जर बाहेर आला आणि तो जर पाण्यासोबत मिक्स झाला तर त्यापासून सल्फ्युरिक ॲसिड तयार होते, मग त्याला आपण आम्लवृष्टी म्हणतो. तसे सगळेच हे गॅसेस, हायड्रोजन सल्फाईड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया, मिथेन, हे सगळे गॅसेस काय होतात? बाहेर पडतात. बाहेर पडले की याची अशी धूरच्या धूर हे राखीचे काय निर्माण होतात? ढग. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, असे राखीचे काय होतात त्या ठिकाणी? ढगांची त्या ठिकाणी निर्मिती होते. आणि याच्यामुळं सुरुवातीला काय होते आहे? इथं आम्लवृष्टी होते आहे. सो पर्जन्य जे पडते आहे ते आम्लवृष्टी ज्याला म्हणतो, आम्लवृष्टीचा नॉर्मली पी एच लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये विचारतात, 5.6 असतो. 5.6 म्हणजे 7 खाली जे असतात सो ते ॲसिडिक असतात. 7 खाली जे आहे सो ते ज्याचा पी एच 7 खाली आहे, ज्याचा सामू हा 7 खाली आहे, सो ते काय असतात? ॲसिडिक असतात. त्यामुळं ही रेन पडायला लागते त्याला आपण नॉर्मली ॲसिड रेन म्हणतो. आता संकल्पना आहे, हे तर फार सोपा होता पोर्शन, हा नॉर्मली ज्यांना बिलकुल काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी होता. आता याच्यामध्ये ॲडव्हान्स व्हॅल्यू ॲडिशन करतो मी माझ्याकडून. बघा, आता नॉर्मली तुम्हाला मी काही क्वेश्चन बँक सोडवायचो तेव्हा ह्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स यायचे. पहा, जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि अचानक खूप साऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला सो काय होऊ शकते? अचानक तापमान वाढू शकते, अचानक तापमान घटू शकते, मग असे त्याच्यात पर्याय दिलेले होते. तर लक्षात ठेवा बरं का, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो ना, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, आता इथं ऐकणाऱ्यापैकी प्रत्येकाला हे वाटेल की यार ज्वालारस आहे, तप्तरस आहे, खाली जमिनीच्या 1000 डिग्री सेल्सिअसमधून तो बाहेर येतो आहे तर तापमान वाढायलाच पाहिजे, हे साहजिक आहे. पण परिणाम याचे उलटे होतात विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा एखादा ज्वालामुखी फुटतो त्याच्यामधून काय तयार होतात? मोठे मोठे असे राखेचे ढग निर्माण होतात. हे राखेचे ढग सर्वत्र त्या एरियामध्ये पसरतात. हे राखेचे ढग पसरल्यामुळं सूर्यापासून येणारी किरणं त्या राखेच्या ढगांना अडते आणि ते किरणं अडले की ते जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. किरणं जर जमिनीपर्यंत पोहोचू शकले नाही तर तुम्हाला ही बेसिक संकल्पना माहीत असेल की वातावरण हे जमिनीपासून वरपर्यंत तापत जाते. म्हणजे पहिले जमीन तापते मग वातावरण तापते. सूर्यापासून थेट येणाऱ्या किरणांमुळं वातावरण तापत नाही. सूर्याचे किरणं जेव्हा जमिनीवर पडतात किंवा, कारण सूर्याचे किरणं हे शॉर्ट वेव्ज असतात, पहा त्यांची वेवलेंथ शॉर्ट असते, त्याला आपण शॉर्ट वेव्ज म्हणतो. जेव्हा त्या जमिनीवर पडतात तेव्हा त्या लॉंग वेव्ज बनतात. जेव्हा त्या लॉंग वेव्ज बनतात तेव्हा त्या काय करतात? वातावरण तापवायला सुरुवात करतात. त्याच्यामुळं वातावरण पहिले जमीन तापते आणि जमिनीनं रेडिएट केलेल्या हीटमुळं काय होते आहे? वातावरण तापते आहे. मग मला सांगा, सूर्याचे किरण जर जमिनीपर्यंत येऊ शकले नाही तर जमीन तापणार नाही. जमीन तापली नाही तर काय व्हायला सुरुवात होते? थंडी पडायला सुरुवात होते. आणि असं म्हणतात जगात काही महाभयंकर ज्वालामुखी आहे, ते 5 ज्वालामुखी आहेत पहा. त्याच्यामध्ये क्रॅकाटोआसारखे, इंडोनेशियामधले मेरापी क्रॅकाटोआसारखे काही ज्वालामुखी आहे पहा. विसुवियस म्हणून आहे, त्या इटालीमध्ये एक आहे विसुवियस नावाचा. असे काही जगातले 4-5 ज्वालामुखी आहेत, त्यांचा जर एकदाच उद्रेक झाला ना तर असं म्हणतात पूर्ण जगामध्ये राखेचे ढग पसरतील आणि पूर्ण जगामध्ये हिमयुग येऊ शकते. काय येऊ शकते? हिमयुग. मग ही एक ॲडव्हान्स संकल्पना आहे की ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळं तापमान वाढत नाही तर तापमानामध्ये काय पाहायला मिळते तुम्हाला?
प्रचंड घट पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे हे राखेचे ढग. सूर्याचे किरण ते जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही, त्यामुळं तुम्हाला हिमयुगाला काय करावं लागू शकते. सो याच्याशी रिलेटेड दोन संकल्पना पाहिल्या, एक म्हणजे ॲसिड रेन आणि दुसरं म्हणजे हिमयुगाची सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जे मटेरियल बाहेर पडते आहे, जे काही राख हे दगड वाफ वायू हे सगळं जे बाहेर पडतात खडकाचे तुकडे, सो ह्याला पायरोक्लास्टिक मटेरियल म्हणतात. हा शब्द येणार आहे वारंवार, पायरोक्लास्टिक मटेरियल. तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. त्याला इंग्लिश मराठीमध्ये खंडमय पदार्थ म्हणतात, पण तरीही इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, सोपा आहे. पायरोक्लास्टिक मटेरियल असं मटेरियल जे काय होते आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर येते आहे. त्याला प्रत्येक शब्दासाठी एक टेक्निकल वर्ड असतो. जसं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला भूकंप शिकवलं होतं, सो त्याच्यासाठी सेस्मिक हा शब्द होता, तसं याच्यासाठी पायरोक्लास्टिक हा शब्द लक्षात ठेवा, जो कशाशी संबंधित आहे, तुमच्या ज्वालामुखीशी संबंधित आहे, टेक्निकल वर्ड आहे तो. चला आता पुढे जाऊया. आता ही होती बेसिक माहिती, आता आपल्याला थोडंसं टेक्निकल माहिती घ्यायची आहे. सो टेक्निकल माहिती म्हणजे काय, सो ज्वालामुखी म्हणजे काय हे आता मी तुम्हाला शिकवलं, म्हणजे आपला पहिला सब टॉपिक क्लिअर झाला. आता सर्वात टफ सब टॉपिक आहे ज्याला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागणार आहे, तो म्हणजे काय, ज्वालारस निर्माण कसा होतो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही UPSC चे पुस्तकं वाचा, तुम्ही MPSC चे पुस्तकं वाचा, कोणत्याच कंटेम्पररी पुस्तकामध्ये हा टॉपिक व्यवस्थित एक्सप्लेन केला गेलेला नाही आहे की ज्वालामुखी निर्माण कसा होतो. येतं लक्षामध्ये, ज्वालामुखी निर्माण कसा होतो आणि कुठून त्याचे उद्रेक होतात, सो ते आपल्याला काय करायचं आहे, त्यामुळं सविस्तर पाहायचं आहे, एकदम बेसिकपासून पाहायचं आहे. सो तुम्ही लेक्चर जरी ऐकलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला मागं वळून पाहायची गरज पडणार नाही. आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललो. पहिले ज्वालामुखी काय आहे, आता ज्वालामुखीची निर्मिती कशी होते. आता निर्मिती कशी होते याच्यासाठी तुम्हाला मेंटल प्ल्यूम नावाची संकल्पना माहीत पाहिजे, जी 2017-18 UPSC च्या मेन्समध्ये त्यांनी 10 विचारली होती, मेंटल प्ल्यूम नावाची संकल्पना. तर आता मी तुम्हाला ही संकल्पना समजावून सांगायला सुरुवात करतो. पहा, सो ह्या डायग्रामवरून समजावून सांगितल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं समजावी तुम्हाला, म्हणून मी काय करतो, बोर्डाचा वापर करतो आणि त्याने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा काय करतो, मी तुम्हाला बेसिक सांगतो याच्यामध्ये कसं कसं असतंय. दोन्ही लँग्वेज वापरतो, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे ज्याला ज्या लँग्वेजमध्ये घ्यायचं त्या लँग्वेजमध्ये त्यांना घेता आलं पाहिजे. बघा, आपलं जे पृथ्वीचं भूगर्भ आहे येतं लक्षात, त्याला आपण पृथ्वीचे अंतरंग म्हणतो. सो त्याचं नॉर्मली आपण 3 भागात डिव्हिजन करतो. सो सर्वात वरची जी लेअर आहे ती फक्त 70 खाली किंवा 30 ॲव्हरेज जर पाहायचं झालं तर 30 खाली आहे, तो म्हणजे भूकवच. फार छोटा पोर्शन आहे, पहा, जो वरचा पोर्शन आहे त्याला कोणता पोर्शन म्हणतो आपण, भूकवचाचा पोर्शन, त्याला इंग्लिशमध्ये क्रस्ट म्हटलं जाते. 2900 खालीपर्यंत तुम्हाला कोणती लेअर पाहायला मिळते आहे, मेंटल नावाची लेअर, त्याला प्रावरण म्हटलं जाते, मेंटल नाही मेंटल. सो त्याला मराठीमध्ये प्रावरण म्हटलं जाते. त्याचे 2 भाग पडतात, अप्पर मेंटल लोअर मेंटल. भूकवचाचे पण 2 भाग पडतात विद्यार्थी मित्रांनो, याला सियाल म्हणतात आणि खालच्या याला सायमा म्हणतात. सियाल म्हणजे सिलिका प्लस ॲल्युमिनियम, म्हणजे त्याचे सुरुवातीचे शब्द घ्यायचे, सिलिकॉमधलं SI आणि ॲल्युमिनियममधलं L, त्याला सियाल म्हणतात. आणि सायमा म्हणजे काय, सिलिका आणि मॅग्नेशियम. त्याच्यानंतर अप्पर मेंटल लोअर मेंटल आणि एकदम आतमधला जो पोर्शन आहे त्याला कोर म्हटल्या जाते, गाभा म्हटल्या जाते. म्हणजे जवळपास जर पृथ्वीची रेडियस कन्सिडर करतो म्हटलं तर 7372 तुम्हाला काय पाहायला मिळते, कोर, गाभा पाहायला मिळतो. सो हे पृथ्वीचे अंतरंग आहे. म्हणजे मी जे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यासाठी हा बेसिक डाटा तुम्हाला माहिती पाहिजे. माणसाने स्वतःच्या अभ्यासासाठी हे काय केलेले आहे, त्या ठिकाणी पार्ट पाडलेले आहे, येते लक्षामध्ये. चला आता आपण पुढे डिस्कस करायला सुरुवात करूया. आता तुम्हाला ही एक आहे, याला म्हणू आपण बेसिक्स. याला काय म्हणायचं, बेसिक्स. बेसिक्स नंबर 1 जे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी हे बेसिक लागणार आहे.
आणखी एक बेसिक लागणार आहे आपल्याला, बेसिक नंबर टू। बघा बेसिक पासून जाऊया आपण। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हीट जी असते, उष्णता ज्याला म्हणतो आपण, सो उष्णता जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तीन पद्धतीनं जाते। पहिला वे आहे कंडक्शन म्हणतात त्याला, पहिल्या वेला काय म्हणतात, कंडक्शन म्हणतात। उष्णतेचे वहन हे तीन पद्धतीनं होते। पहिलं आहे कंडक्शन। कंडक्शन म्हणजे काय असं समजून चला की एक रॉड आहे, लोखंडाचा रॉड आहे, त्याला एका साईडनं तापवलं, एका साईडनं तापवल्यानंतर काय होते की त्याच्यामध्ये असणाऱ्या अणूंना म्हणजे लोखंडाचे जे अणू आहे त्याला ऊर्जा मिळायला लागते। समजा हा लोखंडी रॉड आहे, याला इथं जर तापवलं, या साईडनं जर तापवलं तर ह्याला इथल्या ह्याला ऊर्जा मिळते। उष्णता काय आहे, ऊर्जा आहे। सो इथल्या पार्टिकलला उष्णता मिळाली की हे पार्टिकल व्हायब्रेट व्हायला लागतात। कोणतेही असू द्या, आता मी जे बोलतो आहे ना ह्या हॉलमध्ये, मी जे बोलतो आहे ना, तुम्हाला थोडासा आवाज घुमल्यासारखा येत असेल, सो या हॉलमध्ये जे मी बोलतो आहे ना, मी बोलत असताना ध्वनी नावाची ऊर्जा उत्पन्न करतो आहे, त्यामुळं या हॉलमध्ये असणारे हवेचे पार्टिकल व्हायब्रेट होत आहेत, पहा। सो इट इज ऑल अबाउट व्हायब्रेशन्स। सो हे जे आहे, सो इथं जर मी उष्णता दिली ह्या रॉडला तर इथं व्हायब्रेशन्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात। हे व्हायब्रेट झाले की हे पार्टिकल हलायला सुरुवात करतात। हलायला सुरुवात केलं की हे जे रॉड असतो लोखंड, ह्याच्यातले जे पार्टिकल असतात ते एकदम क्लोज असतात, त्यामुळे ते एकमेकाला धक्का मारायला सुरुवात करतात। आणि अशा पद्धतीनं इथं गरम केलेला रॉड हळूहळू हे व्हायब्रेशन्स पुढं काय करतो, कंटिन्यू करतो। हे व्हायब्रेशन काय करतो, पुढंपर्यंत एक दुसऱ्याला धक्का मारतो पार्टिकल दुसऱ्या तिसऱ्याला, असं करत करत इकडची बाजू गरम होते। सो ही बाजू गरम केल्यामुळं ह्या रॉडमधली इकडची बाजू गरम झाली, याला काय म्हणतात, कंडक्शन म्हणतात। सो कंडक्शन हे व्हायब्रेशनमुळं होत असते। कंडक्शन हे काय होत असते, व्हायब्रेशनमुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला, म्हणजे तो पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये असला पाहिजे। सो जिथं पार्टिकल हे कॉम्पॅक्ट असतात त्या ठिकाणी कंडक्शन तुम्हाला पाहायला मिळते। सो रॉडमध्ये लोखंडाच्या काय होताना दिसते आहे, कंडक्शन। तेच लाकडाच्या याच्यामध्ये कंडक्शन पाहायला मिळणार का तुम्हाला, नाही। लाकडाचा चम्मच जर तुम्ही भाजीत बुडवला तर दुसऱ्या साईडनं चटका लागतो का, नाही लागत, कारण त्याचे पार्टिकल हे दूर दूर असतात। त्याच्यामुळं जो चम्मच तुम्ही गरम ह्याच्यामध्ये बुडवला किंवा जो चम्मच तुम्ही गरम ह्याच्यामध्ये किंवा चमचा एखाद्या गरम ह्याच्यामध्ये बुडवला, सो तोच भाग फक्त व्हायब्रेट होणार, त्याची दुसरी बाजू व्हायब्रेट होणार नाही का, कारण त्यातले पार्टिकल दूर दूर आहे, त्याला स्पेअर्सली लोकेटेड म्हणू शकतो आपण। दुसरा प्रकार असतो कन्व्हेक्शन, जो आपल्याला लागणार आहे। आपण तिसरा प्रकार डिस्कस करू, कारण दुसरा प्रकार आता आपण बोलणारच आहोत। लगेच कंडक्शन आपण पाहिला, तिसरा प्रकार पाहू आपण रेडिएशन। रेडिएशन म्हणजे ह्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज नसते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात उष्णता ही दुसऱ्या ठिकाणी जात असते। फॉर एक्झाम्पल, सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता येते, मधात कुठलं माध्यम आहे का, नाही, निर्वात पोकळी आहे, तरी प्रकाश आणि ऊर्जा ही येतेच ना। जे सूर्यकिरण आहे त्या सूर्यकिरणाच्या स्वरूपात प्रकाश आणि उष्णता ह्या दोन्ही ऊर्जा पृथ्वीवर येतात ना, मग त्या उष्णता ऊर्जा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येते आहे, रेडिएशन फॉर्मॅटमध्ये येते। तुम्ही शेकोटीजवळ बसता, शेकोटीचा जो शेक लागतो ना तुम्हाला, तो देखील कोणत्या वेनं जातो आहे, रेडिएशन या वेने जातो आहे। आणि रेडिएशन एखाद्या गोष्टीला गरम करण्याचं बेस्ट माध्यम आहे पोरांनो, बेस्ट माध्यम। बघा, तुम्ही जेव्हा तव्यावरती चपाती बनवता किंवा पोळी बनवता, इकडे पोळी म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रात चपाती म्हणतात, सो जेव्हा तुम्ही चपाती लाटता आणि त्या गरम तव्यावरती टाकता, तेव्हा कंडक्शन या वेनी काय होते, चपाती गरम होते आहे। सो इट इज अ व्हेरी वर्स्ट वे। आणि सर्वात बेस्ट वे कोणता आहे, निखारे टाकायचे, कोळशे येते लक्षामध्ये, त्याला निखारे म्हणतो आपण, किंवा कोळशे जे आहे, सो ते टाकायचे आणि त्याच्यावर काय करायची, भाकर जी आहे ती ठेवायची। सो त्या कोळशामुळं भाकर गरम होते आहे, सो इट इज अ रेडिएशन। सो त्या कोळशातून जे रेडिएशन बाहेर पडते ना, त्यांनी भाकर गरम होते। सो ते जे रेडिएशननी गरम झालेली भाकर आहे ना,
सर्वात बेस्ट फूड आहे पाहते. आता हे त्याच्यामागचं हे आहे, सायन्स आहे. पण रेडिएशन, आता लक्षात आलं तुमच्या रेडिएशन म्हणजे काय. आणि तिसरा एक प्रकार आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन हे तुम्हाला नॉर्मली भाजी जेव्हा आपण गरम करतो, तुम्ही पाहिलं का एखादी भाजी तुम्ही गरम, मिक्स व्हेज समजा भाजी बनवताय तुम्ही आणि गरम करायला ठेवली. मी स्वतः चांगला कुक आहे, मी हे जवळून पाहिलेलं आहे. जे नसतील कुक त्यांनी पण ह्या गोष्टी पाहिलेल्या असं लहानपणी किंवा मोठेपणी. जेव्हा केव्हा मिक्स व्हेज जेव्हा तुम्ही गरम करायला ठेवता भांड्यामध्ये, किंवा साधा भात जरी ठेवला तुम्ही आणि तो पुलाव या फॉर्मॅटमध्ये आहे, तर त्याला जर समजा तुम्ही खालून गरम करायला लागले तर तुम्ही पहा त्याच्यामध्ये जे असणारे वाटाणे आहे, जे काही तुम्ही टाकताय मिक्स व्हेजमध्ये वाटाणे, ते असे वर येतात आणि इकडे जाऊन परत खाली जातात, असे वर येतात परत खाली जातात. ती भाजी या पद्धतीनं काय होत असते, गरम होत असते. कारण इथं जेव्हा तुम्ही खालच्या पोर्शनला हीट देता, आता याच्यामध्ये होतंय काय ते मी तुम्हाला समजावून सांगतो. जेव्हा तुम्ही खालच्या पोर्शनला ह्याच्यामध्ये हीट देत असता, ह्या पोर्शनला जेव्हा तुम्ही हीट देता, हा पोर्शन गरम होतो. हा पोर्शन गरम झाला की याची डेन्सिटी म्हणजे घनता कमी होते. याची घनता काय होते, कमी होते. आणि कमी घनतेच्या गोष्टी काय जातात, वर जातात. मग ही कमी घनतेचं जे लिक्विड आहे ते वर जाते आणि जे लिक्विड थंड आहे, जे जास्त घनतेचं आहे ते खाली येते. जे थंड आहे आणि जास्त घनतेचं आहे, थंड आहे आणि जास्त घनतेचं, ते खाली येते. परत ते गरम होणार, परत वर जाणार, परत खाली येणार, थंड झालेलं वर जाणार. सो अशा पद्धतीनं तुमची काय होत असते, भाजी शिजत असते. सो मग गरम जे आता वर आलेले वाटाणे आहे, जे एकदम थंड वर आले की ते थंड होतात, थंड झाले की परत खाली जातात, गरम होतात वर, असं करत करत आपली भाजी शिजते. मग याला म्हटलं जाते कन्व्हेक्शन. जेव्हा डेन्सिटी डिफरन्समुळे एखादं लिक्विड किंवा एखादा पदार्थ काय होतो, लिक्विड म्हटल्यापेक्षा एखादा पदार्थ हीट होतो. जेव्हा डेन्सिटी डिफरन्समुळे, पहा ना, थंड झालेला पदार्थ गरम होतोय आणि परत गरम झालेल्या पदार्थाची डेन्सिटी कमी झाली की ते वर जाणार, ज्याची परत थंड झाला डेन्सिटी वाढली खाली येणार. सो अशा पद्धतीनं जर उष्णतेचं वहन होत असेल तर त्याला काय म्हटलं जाते, कन्व्हेक्शन म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते, कन्व्हेक्शन म्हटलं जाते. आणि हा कन्व्हेक्शन प्रकार आणि हे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. पहा, पृथ्वीचा जो गाभा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम तप्त आहे. पृथ्वीचा जो गाभा आहे ना, किती तप्त आहे, तर सूर्याच्या बाहेर, सूर्याच्या सरफेसवर, येते लक्षामध्ये, सूर्याच्या सरफेसला कोरोना म्हटलं जाते. सूर्याच्या सरफेसला कोरोना म्हटलं जाते. सूर्याचं जो सरफेस आहे त्याचं टेम्परेचर किती आहे, 6000 डिग्री सेल्सिअस आहे. एवढंच टेम्परेचर पृथ्वीच्या गाभ्याचं आहे, 6000 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 6000 डिग्री सेल्सिअस आहे पृथ्वीच्या गाभ्याचं टेम्परेचर. येते लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. आणि प्रावरणाचं टेम्परेचर हे काय असणार, कमी असणार, म्हणजे 2000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणार. किती असणार, 2000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणार. मग आता तुम्ही जर नॉर्मली पाहिलं तर हा आउटर, म्हणजे तुम्हाला जो हा गाभा नावाचा जो पोर्शन दिसतो आहे, तो हीटर म्हणून वर्क करतो आहे. हे जे बर्नर म्हणतो ना आपण ह्याला, ह्याला हीटर नाही म्हणत आपण, ह्याला बर्नर म्हणतो. हे जे बर्नर दिसते किंवा गॅस फ्लेम दिसते आहे, सो हा जो गाभा आहे ज्याचं टेम्परेचर 6000 डिग्री सेल्सिअस आहे, पृथ्वीच्या सरफेस, सूर्याच्या सरफेस एवढं ह्याचं टेम्परेचर आहे, 6000 डिग्री सेल्सिअस, हा इथं ह्या आपल्या सिस्टीममध्ये हा बर्नर म्हणून वर्क करतो आहे. हा काय म्हणून वर्क करतो आहे, बर्नर म्हणून वर्क करतो आहे. आणि हे जे प्रावरण दिसते आहे तुम्हाला, हे प्रावरण म्हणजे तुमचं भांडं आहे. हे प्रावरण म्हणजे भांडं. आणि ह्या प्रावरणामध्ये हे जे लोअर मॅन्टल, अप्पर मॅन्टल, आपण ज्याला दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे, सो हा जो पोर्शन आहे अप्पर मॅन्टल लोअर मॅन्टल, हा इथं काय म्हणून वर्क करतो आहे असं समजून चला, याच्यामधलं लिक्विड म्हणून वर्क करतो आहे. सो प्रावरण म्हणजे तुमचं भांडं झालं. आता याच्यामध्ये होतंय काय लक्षात घ्या, हा पोर्शन जो तापलेला आहे, बघा मी इथं दाखवतो तुम्हाला. सो खाली गाभा आहे, मी इथं गाभा हा शब्द लिहितो. पहा आता कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता याच्यामध्ये होतंय असं की हा जो तुमचा गाभा आहे हा तप्त आहे. गाभा हा काय आहे, तप्त आहे. त्याच्यामुळं हे जे तुम्हाला प्रावरण दिसते आहे, प्रावरण किंवा ह्याला आपण मॅन्टल म्हणतो, याच्या वरचं जे आवरण आहे ज्याला आपण मॅन्टल म्हणतो, हे मॅन्टल नावाचं जे आवरण आहे हे गरम होते आहे. गरम झालं की जसं त्या भांड्यामध्ये कन्व्हेक्शन तयार व्हायचं ना, तसं या मॅन्टलमध्ये पण काय तयार होते, कन्व्हेक्शन तयार होते. काय तयार होते, कन्व्हेक्शन. गरम झालेला पोर्शन वर जातो आणि थंड झालेला पोर्शन परत खाली यायला लागतो. इथून पण गरम झालेला पोर्शन वर जातो आणि थंड झालेला पोर्शन खाली यायला लागतो. परत हा पोर्शन गरम होतो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे कन्व्हेक्शन करत. बघा याच्यामध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, की जे तुमचा कन्व्हेक्शन करंट आहे, सो हा पोर्शन गाभा काय आहे त्या ठिकाणी तप्त आहे, 6000 डिग्री सेल्सिअस
आपण बोललो होतो. आणि हा जो पोर्शन आहे आता हा जो प्रावरण आहे हा भाग काय होणार, ह्या प्रावरणामध्ये असे कन्वेक्शन फ्लो सुरू होणार. सो जिथून गाभा याला काय करतोय, गरम करतोय, असे त्याच्यामध्ये कन्वेक्शन फ्लो त्या ठिकाणी तयार होणार. मग ह्या संकल्पनेला मेंटलमध्ये होते म्हणून याला काय म्हटलं जाते, मेंटल प्ल्यूम म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते, मेंटल प्ल्यूम म्हटलं जाते. आता मग ह्या मेंटल प्ल्यूमचा परिणाम काय होतो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. ह्या मेंटल प्ल्यूमचा परिणाम असा होतो की हा जो वरचा पोर्शन आहे, आता याच्यावर प्रावरणाच्या वर भूकवच आहे, प्रावरणाच्या वर भूकवच आहे. आता भूकवचावरती जवळपास म्हणजे जो 200 किलोमीटरचा लेअर आहे त्याला शिलावरण म्हटलं जाते. सो आपण असं म्हणू, समजा हा एक पोर्शन आहे आणि ही अशा दोन प्लेट आहे, या दोन प्लेट आहे, ह्याला कॉन्टिनेंटल प्लेट आणि ओशनिक प्लेट, प्लेट असं म्हटलं जाते त्याला. प्लेट म्हणजे काय आहे, भूपृष्ठापासून जवळपास 200 किलोमीटर खालीपर्यंतचा पोर्शन, 200 किलोमीटर खालीपर्यंतचा पोर्शन, याला काय म्हटलं जाते, याला नॉर्मली प्लेट म्हटलं जाते किंवा ह्याला शिलावरण म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते, शिलावरण म्हटलं जाते किंवा दुसऱ्या शब्दामध्ये प्लेट्स म्हटलं जाते. मग आता ह्या दोन प्लेट्स आहेत समजा, ज्याच्या खाली काय आहे, असे कन्व्हेक्शनल करंट सुरू आहे. मग हा जो करंट आहे ह्या प्लेटला इकडच्या साईडनं ढकलेल आणि हा जो आलेला करंट आहे, सो कन्व्हेक्शनल फ्लो आहे, तो ह्या प्लेटला या साईडला ढकलेल. मग ही प्लेट या साईडनं निघून जाईल आणि ही प्लेट या साईडनं निघून जाईल. आणि तुमचा जो ज्वालामुखी आहे म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे, आपण असा दाखवू शकतो या ठिकाणी, बघा हा जो मधला पोर्शन आहे, इथला जो पोर्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काय होऊन जाईल, गरम झाल्यामुळं लिक्विड होईल. इथं गॅप तयार झाल्यामुळं हा काय यायला सुरुवात होईल, जमिनीवर तयार यायला सुरुवात होईल, ज्याला तुम्ही काय म्हणता, ज्वालामुखी म्हणता. ज्याला तुम्ही काय म्हणता, ज्वालामुखी म्हणता. हा जो खाली गरम झालेला पोर्शन आहे याला आपण काय म्हणणार, शिलारस म्हणणार. शिलावरणामध्ये तयार होणारा रस, शिला रस त्याला म्हणणार आपण, शिलारस त्याला म्हणणार, किंवा त्याला आपण ज्वालारस म्हणणार. सो हा गरम झालेला पोर्शन जो खडक आहे तो त्या ठिकाणी काय होणार, लिक्विड होणार. आणि ह्या प्लेट्स बाजूला सरकल्यामुळं ह्याला जमिनीवर यायला काय होईल, स्कोप निर्माण होईल आणि तिथं त्या ठिकाणी ज्वालामुखीची निर्मिती होणार, नंबर एक. सो अशा पद्धतीनं ज्वालामुखी होतो, ही केस नंबर वन आहे. या पद्धतीनं एक येतो. आता बघा ह्या प्लेट वेगवेगळ्या असतात, पहा. एक तर ह्या कॉन्टिनेंटल प्लेट असू शकतात म्हणजे ज्यामध्ये भूखंड आहे, त्याला मराठीमध्ये भूखंड भूपट्ट म्हणतात, भूखंड भूपट्ट, कॉन्टिनेंटल प्लेट. आणि काही काय असू शकतात, ओशनिक प्लेट म्हणजे महासागर भूपट्ट ज्याला म्हणतो आपण, त्याला महासागर काय म्हणणार, भूपट्ट म्हणणार आपण. सो ओशनिक प्लेट असे वेगवेगळे म्हणजे प्लेट्सचे प्रकार पडतात. दोन कॉन्टिनेंटल पण असू शकतात, दोन ओशनिक पण असू शकतात, एक कॉन्टिनेंटल एक ओशनिक पण असू शकते. समजा आपण असं कन्सिडर करू की आपली ही जी प्लेट आहे ही ओशनिक आहे. ही काय आहे, समजा ही प्लेट जी आहे ही कॉन्टिनेंटल नसून काय आहे, आपण त्याला ओशेनिक म्हणू. ओशेनिक प्लेट कशी डिसाईड होते, ज्याच्यामध्ये महासागर मोठ्या प्रमाणात आहे, समजा पॅसिफिक प्लेट आहे, यामध्ये महासागर मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, ओशेनिक प्लेट. आणि ज्यामध्ये भूखंड मोठ्या प्रमाणात असतो सो त्याला काय म्हटलं जाते, कॉन्टिनेंटल प्लेट. नॉर्थ अमेरिकन प्लेट कॉन्टिनेंटल प्लेट आहे, साऊथ अमेरिकन प्लेट कॉन्टिनेंटल प्लेट आहे. सो मी तुम्हाला दाखवतो कशा असतात म्हणून ह्या प्लेट, पहिले संकल्पना समजून घ्या. आता कॉन्टिनेंटल प्लेटची डेन्सिटी ही जास्त असते, कॉन्टिनेंटल प्लेटची डेन्सिटी काय असते, जास्त असते. आता ही प्लेट काय व्हायला लागली, इकडं सरकायला लागली. सो याच्यासाठी जबाबदार काय आहे, हा कन्व्हेक्शन करंट आहे. NCERT मध्ये फक्त याचा उल्लेख आलेला आहे, याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. NCERT मध्ये फक्त कन्व्हेक्शनल करंटचा उल्लेख आलेला आहे एका टॉपिकमध्ये. 11वीची जी NCERT आहे, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी, त्यात फक्त उल्लेख आलेला आहे कन्व्हेक्शनल करंटचा, येतं लक्षात. सो ह्याला प्लेट टेक्टॉनिक देखील म्हटलं जाते. ह्याला कोणती थेअरी म्हटल्या जाते, प्लेट टेक्टॉनिक थेअरी देखील म्हटल्या जाते. आता ही प्लेट जी आहे ही पुढं सरकत आहे, या दिशेनं सरकत आहे, आणि असं समजून चला या दिशेनं रस्त्यामध्ये तिला भेटली कॉन्टिनेंटल प्लेट. तिला काय भेटली, कॉन्टिनेंटल प्लेट. आता ज्या कॉन्टिनेंटल प्लेट असतात त्यांच्या डेन्सिटी काय असतात, कमी असतात, आणि ओशनिक प्लेटच्या डेन्सिटी काय असतात, जास्त. जेव्हा ही ओशनिक प्लेट ह्या कॉन्टिनेंटल प्लेटवर जाऊन धडकणार तेव्हा काय होईल, जेव्हा ही ओशनिक प्लेट त्या कॉन्टिनेंटल प्लेटवर जाऊन धडकणार तेव्हा काय होऊ शकते, तर लक्षात ठेवा, ही जी तुमची कॉन्टिनेंटल ओशनिक प्लेट आहे याची डेन्सिटी जास्त असल्यामुळं जास्त डेन्सिटीच्या गोष्टी बुडतात, कमी डेन्सिटीच्या गोष्टी तरंगतात. ज्या गोष्टी कमी घनतेच्या असतात त्या तरंगतात. तुम्ही जर पाण्यात उडी मारली तुम्ही बुडाले, तुम्ही जास्त घनतेच्या आहात.
आणि तुम्ही जर तरंगले तुम्ही कमी घनतेचे आहात. सो हजारो टनाचे जहाज पाण्यावरती तरंगता कारण त्यांची डेन्सिटी कमी असते. आणि एक रुपयाचा छोटासा कॉईन तो काही ग्रॅमचा असतो तो पाण्यात टाकला की बुडतो कारण त्याची डेन्सिटी वजन नाही त्याची डेन्सिटी काय असते जास्त असते. मग इथं काय आहे ओशनिक प्लेटची डेन्सिटी जास्त आहे त्यामुळं ओशनिक प्लेट काय होणार त्या ठिकाणी बुडणार. ओशनिक प्लेट काय होणार त्या ठिकाणी बुडणार. ही जी ओशनिक प्लेट आहे तुमची ही काय होणार आतमध्ये जाणार बुडणार आणि कॉन्टिनेंटल प्लेट वरच राहणार कारण ती कमी डेन्सिटीची आहे. कमी डेन्सिटीची आहे ही जास्त डेन्सिटीची आहे. मग ही बुडत असताना खाली जाताना टेम्परेचर काय होत जाते वाढत जाते. टेम्परेचर काय होत जाते वाढत जाते. ऑबियसली आहे 100-200-300 किलोमीटर खाली गेल्यानंतर ह्याचा हा जो खडक आहे कॉन्टिनेंटल प्लेट म्हणजे खडक आहे शिलावरण आहे ते. सो तो खडक आहे शिला आहे त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होईल एवढ्या हाय टेम्परेचरला. आणि हा जो एकदम कमजोर रिजन आहे ह्या रिजनमधून ज्वालामुखी काय व्हायला होईल बाहेर यायला सुरुवात होईल. म्हणजे जिथं तुमच्या कॉन्टिनेंटल प्लेट आणि ओशनिक प्लेट एकमेकावर धडकतात तिथून देखील ज्वालामुखी काय येतात बाहेर येतात. सो हाच पोर्शन काय होणार आहे ज्वालामुखीमध्ये किंवा ज्वालारसामध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याला आपण ज्वालारस म्हणू किंवा शिलारस म्हणू. आणि तो इथून म्हणजे जो पोर्शन विकर आहे त्या पोर्शनमधून तो बाहेर यायला सुरुवात होईल. सो ह्या दोन केसेस आहे ज्वालामुखीची केस नंबर 1 आणि ही केस नंबर 2. ह्या दोन केसेसमध्ये काय येतात त्या ठिकाणी जगामध्ये ज्वालामुखी येतात. आत्ता हे सगळं पाहिल्यानंतर येतं लक्षात मी थोडंसं बाजूला सरकतो तुम्हाला फोटो वगैरे काढायचा असल्यास. आता आपण काय करू या पीपीटीकडे जाऊया. पहा आता आपल्याला हे सगळं पीपीटीवरून समजावून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला गाभा म्हटलं होतो. सो गाभ्यामधून जो गरम प्रवाह आहे ज्याला आपण कन्व्हेक्शन करंट म्हणतो सो ह्या पद्धतीनं आलेला आहे. तो कन्व्हेक्शन करंट या पद्धतीनं आलेला आहे. सो तो असा फिरतो आहे. सो असा फिरल्यामुळं हे भूपट्ट या दिशेला आणि या दिशेला सरकत आहे. समजा हा महासागर भूपट्ट आहे. महासागर भूपट्ट म्हणजे ओशनिक प्लेट आहे. आणि समजा ही भूखंड भूपट्ट आहे म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेट आहे. सो ह्या कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली काय चाललेली आहे ओशनिक प्लेट चाललेली आहे. सो त्याच्यामुळे इथून काय बाहेर आलेला आहे ज्वालामुखी. सो इथून काय बाहेर आलेला आहे ज्वालामुखी. तसंच इथं पण हे मॅन्टल प्ल्यूम येते लक्षामध्ये तयार झाल्यामुळं सो ही प्लेट इकडं सरकली ही प्लेट इकडं सरकली मग हा गरम प्रवाह काय येतो बाहेर येतो. सो त्याला पण काय म्हटलं जाते ज्वालामुखी. येते लक्षात ही जे शिलावरणाचा थर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हा भूपृष्ठापासून म्हणजे ज्याच्यावर आपण उभं आहे भूकवचावर तिथून 200 किलोमीटर खालीचा पोर्शन आहे. तो कितीचा खालीचा पोर्शन आहे 200 किलोमीटर. आणि ज्वालामुखी त्याच्याही खालून येतो लक्षात घ्या ज्वालामुखी त्याच्याही खालून येतो. सो तो 400 किलोमीटर खालून येतो जमिनीपासून 400 किलोमीटर खालून येतो तो. सो ह्याला म्हटलं जाते ॲस्टेनोस्पियर. हेही राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये विचारलेलं आहे. ॲस्टेनोस्पियर म्हणतात त्याला. ॲस्टेनोस्पियरला मराठीत त्यांनी नाव दिलं होतं. ती रिसर्चच आहे म्हणजे आयोगाची. याच्या आधी कोणत्याच पुस्तकात ॲस्टेनोस्पियरला मराठी नाव दिलेलं नव्हतं. ते म्हणजे दुर्बलावरण. दुर्बलावरण. सो ज्वालामुखी कुठे येतात इथून येतात दुर्बलावरणमधून येतात 400 किलोमीटर खालून. आणि शिलावरणाचा थर किती असतो ह्याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी शिलावरणाला म्हणजे याला शिलावरण म्हणतात. म्हणजे हा कशाचा थर आहे शिलावरणाचा आणि हा दुर्बलावरणाचा थर आहे. तुम्हाला विचारलं शिलावरण किती किलोमीटरचं आहे तर 200 किलोमीटरचा पॅच जमिनीपासून हा वरचा. सो तो म्हणजे काय आहे शिलावरण आहे. आणि जमिनीपासून खोल 400 किलोमीटर आतमध्ये काय असते ॲस्टेनोस्पियर असते. सो तुम्हाला विचारलं ज्वालामुखीचा ज्वालारस कुठून येतो तर मॅक्झिमम पोरं काय उत्तर मारतात बाह्य गाभ्यामधून येतो कारण बाह्य गाभा लिक्विड असतो. चुकीचं आहे. सो बाह्य गाभ्यामधून ज्वालामुखी येत नाही. ज्वालामुखी येतात कुठून ॲस्टेनोस्पियरमधून येतात ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जाते दुर्बलावरण म्हटलं जाते. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या कळालं तुम्हाला. आता मी तुम्हाला एक जगाचा मॅप दाखवतो आणि अशी सिच्युएशन जगामध्ये तुम्हाला कुठं पाहायला मिळते हे तुम्हाला मी भूगर्भातलं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवणार आहे हे कुठलं आहे त्या ठिकाणी जमिनीवर म्हणजे मॅपमध्ये दाखवणार आहे. आता तुम्हाला ते पाहायचं आहे. इथं पाहू शकता तुम्ही जे मी मगाशी म्हटलं होतो की मॅन्टल प्ल्यूम तिथं तयार झाली आहे. दोन प्लेट बाजूला सरकताय. सो त्याला डायव्हर्जंट झोन म्हणतात. डायव्हर्जंट झोन म्हणजे काय सो जिथून हा हा पट्टा इकडं सरकतोय हा पट्टा इकडं सरकतोय याला डायव्हर्जंट झोन म्हणतात. आणि इथं एक प्लेट आहे ही प्लेट ह्या प्लेटच्या जवळ येत आहेत. ह्या दोन प्लेट एकमेकाच्या जवळ येत आहेत म्हणून याला कन्व्हर्जंट झोन म्हणतात. सो इथं डायव्हर्जंट झोन आहे आणि इथं कन्व्हर्जंट झोन आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे तुम्हाला रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे ह्याला म्हणतात मिड अटलांटिक रिज. आहे का शब्द इथं मिड अटलांटिक रिज लिहून आलं आहे का कुठं नाही आलेला आहे. लक्षात ठेवा मिड याला म्हणतात. पहा हा जो रेड कलरने पूर्ण हा पट्टा दिसतो ना तुम्हाला हा इथपर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर इकडं आलेला हा जो रेड कलरचा जेवढा पट्टा दिसतो ना हा याला म्हटलं जाते म्हणजे अटलांटिक ओशनमध्ये आहे म्हणून त्याला मिड अटलांटिक रिज म्हणतात. काय म्हणतात
मिड अटलांटिक रिज याच्यामध्ये तुम्हाला डायव्हर्जंट झोन पाहायला मिळतो, म्हणजे प्लेट्स इकडच्या आणि इकडच्या दिशेने सरकताना दिसतात मेंटल प्ल्यूममुळे, इथं डायव्हर्जंट झोन आहे. आणि मग याच्या विरुद्ध ह्या प्लेटला ढकलल्यामुळं हा जो हिरवा दिसतोय तुम्हाला, हा जो हिरवा दिसतोय हा हिरवा इथून ढकलल्या चाललेला आहे, हा डायव्हर्जंट झोन आहे. रेड कलर जिथं जिथं दिसते हा डायव्हर्जंट झोन आहे, आणि जिथं जिथं हिरवा दिसतो हा काय आहे, कन्व्हर्जंट झोन आहे. हा काय आहे, कन्व्हर्जंट झोन आहे. इथं इथं तुम्हाला काय पाहायला मिळणार, कन्व्हर्जंट झोन पाहायला मिळणार. आता जिथं जिथं डायव्हर्जंट झोन आहे आणि जिथं जिथं कन्व्हर्जंट झोन आहे त्या सगळ्या भागामधून ज्वालामुखी बाहेर येतात. तुम्ही जर ह्याला पाहिलं, रिज म्हणजे डोंगरांची रांग, समुद्राच्या आतमध्ये हा ज्वालारस बाहेर येऊन येऊन अशी एक डोंगरांची रांग तयार झालेली आहे, त्याला मिड ओशनिक रिज असं म्हटलं जातं. त्याला मिड ओशनिक रिज असं म्हटलं जाते. आणि या ठिकाणी जिथं हिरवं दिसते आहे, ती जी सेकंड केस मी तुम्हाला सांगितली होती, ही जी सेकंड केस सांगितलेली आहे या केसमध्ये, की एक जो महासागर भूपट्ट आहे तो आतमध्ये जातो, आतमध्ये जाऊन गरम होतो आणि इथून ज्वालामुखी बाहेर येतो, ती केस तुम्हाला कुठं पाहायला भेटते आहे, ह्या इथं पाहायला भेटते आहे, या भागामध्ये पाहायला भेटते आहे, या सर्व भागामध्ये. की इथं तुम्हाला युरेशियन प्लेट आहे ही कॉन्टिनेंटल प्लेट आहे आणि पॅसिफिक प्लेट ही ओशनिक प्लेट आहे. मग ही ओशनिक प्लेट काय होणार, खाली जाणार ह्या कॉन्टिनेंटल प्लेटच्या आणि इथून ज्वालामुखी बाहेर येणार. म्हणून ह्या पट्ट्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला असं हिरवं दिसते आहे, ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला काय बाहेर येताना दिसतात, ज्वालामुखी बाहेर येताना दिसतात. आणि लक्षात ठेवा, जगातले 80% ज्वालामुखी हे ह्याच पट्ट्यात बाहेर येतात, म्हणून याला अग्निकंकण असं म्हटलं जाते. म्हणून याला काय म्हटलं जाते, अग्निकंकण. पॅसिफिक रिंग ऑफ फायर त्याला म्हटलं जाते, त्याला अग्निकंकण किंवा रिंग ऑफ फायर म्हटलं जाते. पॅसिफिक ओशनमध्ये आहे म्हणजे पॅसिफिक समुद्रामध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, पॅसिफिक रिंग ऑफ फायर. कारण जगातले 80% ज्वालामुखी आता मी तुम्हाला जे दाखवलं होतं चित्र ते इथूनच बाहेर येतात. सो मिड अटलांटिक रिज इथं आहे, सो ती अशी पसरलेली आहे या भागामध्ये. सो ही इकडून ह्याला पुढं ढकलते. सो हे काय होतात, कॉन्टिनेंटल प्लेटच्या आतमध्ये जातात. सो इथून मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी बाहेर येतात. राज्यसेवीने याच्यावरती प्रश्न विचारला की ह्या मिड ओशनिक रिजवर कोणकोणते देश येतात, तर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. ह्या पॅसिफिक समुद्राला लागून पूर्ण ही मिड ओशनिक रिज आहे. त्याच्यामध्ये तुमचा ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, न्यूझीलंड नावाचा देश आहे, हे बघा न्यूझीलंड नावाचा मी पूर्ण ॲज इट इज दाखवलेला आहे तुम्हाला, इंडोनेशिया नावाचा देश येतो, फिलिपिन्स नावाचा देश येतो, इथं ऑस्ट्रेलिया नावाचा देश येतो आहे, इकडं जपान येतो आहे, सो इकडं गेलं तर उत्तर अमेरिका येतो आहे, इकडं गेलं तर दक्षिण अमेरिका येतो. हे जे सगळे देश पाहायला मिळतात तुम्हाला, हे कशाचा भाग आहे, पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा. आणि ह्या प्रत्येक देशामध्ये काही महत्त्वाचे ज्वालामुखी आहे जे नेहमी त्याचा विस्फोट होत राहतो, ते लक्षात ठेवा कोणकोणते आहे. सो याच्यामध्ये सेंट हेलेन आणि माउंट पिनाटोबू, आता काही दिवसापूर्वीच माउंट पिनाटोबूचा उद्रेक झाला होता, पहा तो कुठे आहे, फिलिपिन्समध्ये. त्याच्यानंतर सेंट हेलेन पण तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर माउंट फुजी जपानमध्ये पाहायला मिळतो, सेंदाई आणि माउंट फुजी जपानमध्ये पाहायला मिळतो. इंडोनेशियामध्ये पण आहे, मी सांगतो तुम्हाला पुढे येणार आहे, म्हणजे माउंट क्रॅकेटोवासारखे भयावह, माउंट मेरापीसारखे भयावह ज्वालामुखी तुम्हाला इंडोनेशियामध्ये पाहायला मिळतात. सो त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये माउंट कोटोपोक्सी तुम्हाला पाहायला मिळतो. माउंट कोटोपोक्सीचं हे काय आहे वैशिष्ट्य, की जगातील सर्वात उंचावर असणारा हा ज्वालामुखी आहे. मी खाली मेन्शन केलेला आहे, जगात सर्वात उंचावर असणारा ज्वालामुखी कोणता आहे, इक्वेडोर नावाच्या देशामध्ये आहे तो. इथं इक्वेडोर नावाचा देश आहे, त्या देशामध्ये आहे तो, त्याचं नाव माउंट कोटोपोक्सी आहे. याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतात. त्यावर कोणकोणते देश आहेत आणि त्यावर महत्त्वाचे ज्वालामुखी हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहे. आणि हे जे आहे 80% जगातले ज्वालामुखी ते याच भागामध्ये त्या ठिकाणी उद्रेक होताना पाहायला मिळतो. आलं लक्षात, त्या दोन्ही केसेस, या दोन केसेसमुळे जगामध्ये काय येतात, ज्वालामुखी येतात. कळालं का, म्हणजे टॉपिक एवढाच आहे छोटा, ज्वालामुखी म्हणजे काय आणि ज्वालामुखीचा उद्रेक का होतो किंवा कशा पद्धतीनं होतो, त्याला एवढं सारं एक्सप्लेनेशन मला तुम्हाला काय करावं लागलं, द्यावं लागलं. पुढं जाऊया आता आपण, आपल्याला काय करायचे आता, सोपा पोर्शन आहे, ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत. सो ज्वालामुखीचे नॉर्मली एक सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आमच्या डिझायनरने, ज्वालामुखीचे नॉर्मली 4 प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. एक आहे तुमचा भ्रंशमूलक किंवा भेगीय किंवा प्रस्तरभंग, याला इंग्लिशमध्ये बेसाल्टिक फ्लड प्लेन म्हणतात. बसाल्टिक फ्लड प्लेन इंग्लिशमध्ये, मी दोनही लँग्वेजमध्ये देतो, बसाल्टिक फ्लड प्लेन त्याला म्हटलं जाते, किंवा फिशर वल्कॅनो म्हटलं जाते, किंवा त्याला काय म्हटलं जाते, फिशर वल्कॅनो म्हटलं जाते. मराठीमध्ये त्याला भयानक नाव आहे, भ्रंशमूलक, त्याला काय म्हणतात, भ्रंशमूलक. भेगीय किंवा प्रस्तरभंग हे मराठीत विचारलेले शब्द आहेत बरं का आयोगाने. सो प्रस्तरभंग अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखल्या जाते. दुसरा एक प्रकार आहे ज्याला शील्ड वल्कॅनो म्हणतात,
तिसरा एक प्रकार आहे त्याला कंपोजिट वल्कॅनो म्हणतात, आणि चौथा एक प्रकार आहे ज्याला काल्डेरा किंवा महाकुंड असं म्हणतात. आता हे समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ॲसिडिक वल्कॅनो काय असतात आणि बेसिक वल्कॅनो काय असतात समजावून घ्यावं लागणार. आपला मुख्य भर बघा, मेन संकल्पना एकदम छोटी असते, पॅसिफिक रिंग ऑफ फायर ही एकदम छोटी संकल्पना आहे 10%, पण त्याच्या मागं जे तुम्हाला 90% मी समजावून सांगितलेलं आहे ते खरं नॉलेज आहे, ते खरं बेसिक आहे. ते समजून घेणं म्हणजे स्वतःला एम्पॉवर करणं. ते समजण्यासाठी आपल्याला हीट 3 पद्धतीनं फ्लो होते आहे, कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन, ते तुम्हाला समजावून सांगावं लागलं आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना, मेंटल प्ल्यूम कशा पद्धतीनं होते, कन्वेक्शन कशा पद्धतीनं होते आहे, सो त्यासाठी मला तुम्हाला गाभा काय असतो, प्रावरण काय असतो, भूकवच, असं सगळं समजावून सांगावं लागलं. आता ह्या संकल्पना जर तुम्हाला चांगल्या समजायच्या असतील, त्याच्यामध्ये आणखी बेसिक पोर्शन आहे तो तुम्हाला समजावून घ्यावा लागणार. नॉर्मली ज्वालामुखीचे 2 प्रकार पडताना दिसतात, ॲसिडिक वल्कॅनो परीक्षेत प्रश्नच जाणार नाही तुमचा, म्हणजे कसाही विचारू द्या आयोगाने, आडवा तिडवा कसाही विचारू द्या, प्रश्न तुमचा जाणारच नाही किंवा चुकणारच नाही हे लेक्चर्स पाहिल्यानंतर. सो पहिला प्रकार आहे ॲसिडिक. कोणीही पेपर सेट करू द्या किंवा कितीही हुशार माणूस असू द्या, एखादा डॉक्टर का असे ना PhD झालेला पेपर सेटर, किंवा एखादा UPSC ऑप्शनलवाला येऊ द्या पेपर सेट करण्यासाठी, सो तुमचा क्वेश्चन जाणारच नाही ह्याच्यावरचा. अशा पद्धतीनं आपण मोर्चे बांधणी करून घेतो आहे त्याची. सो 2 वल्कॅनो, एक प्रकार आहे ॲसिडिक आणि दुसरा असतो बेसिक वल्कॅनो. आता बघा, जो वल्कॅनोचा मॅग्मा आहे त्याला इंग्लिशमध्ये मॅग्मा म्हणतात, शिलारस आहे, याच्यात प्रमाण कशाचं जास्त आहे याच्यावर तो ॲसिडिक आहे की बेसिक आहे ठरतं आहे. लक्षात ठेवा, तुमचा जो वल्कॅनो आहे, तुमचा जो वल्कॅनो आहे तो जमिनीवर येणार आहे, याच्यामध्ये जर सिलिकाचं प्रमाण जास्त असेल, कशाचं, सिलिका या घटकाचं जर प्रमाण जास्त असेल तर तो काय असतो, ॲसिडिक असतो. आणि सिलिका जर वाढली तर तो वल्कॅनो काय होतो, घट्ट होतो, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण काय असते, जास्त असते, सिलिकेचं प्रमाण काय असते, जास्त असते. सो त्याच्यामुळे हे ज्वालामुखी काय असतात, घट्ट असतात. याच्यात 70% सिलिका असते, 70% काय असते, सिलिका असते, म्हणजे जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर 70% सिलिका, त्यामुळे ते काय असतात, घट्ट असतात, मजबूत असतात. सो त्याला ॲसिडिक वल्कॅनो म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे बेसिक वल्कॅनो. या वल्कॅनोमध्ये सिलिकेचं प्रमाण कमी असते, 63% असते. सिलिकेचं प्रमाण काय असणार, कमी असणार. सिलिकेचं प्रमाण काय असणार, कमी असणार. त्यामुळे हे वल्कॅनो काय असतात, पातळ असतात. मग ऑबियस आहे, एका घटकाचं प्रमाण कमी म्हणजे दुसऱ्या घटकाचं प्रमाण जास्त. तर लक्षात ठेवा, याच्यात प्रमाण कशाचं जास्त असते, फेरस आणि ॲल्युमिनियम, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असते. हे बेसिक आहे, याचे एवढे फायदे आहे पोरांनो, याचे एवढे फायदे आहे, एवढे फायदे आहे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. मी आता तुम्ही सांगायचंच म्हणून तुम्हाला आता मी म्हणजे तुम्हाला सांगतोच आहे, तर त्याचे फायदे आता असं बोलून काही उपयोग नाही ना, किती महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पलच देतो त्याचं. आता जो महाराष्ट्राचं पठार आहे, आपण तुम्हाला माहीत असेल आपण कोणत्या पठारावर राहतो, दख्खनच्या पठारावर राहतो. बघा लिंक किती जबरदस्त आहे, आपण दख्खनच्या पठारावर राहतो. दख्खनचं पठार हे बेसिक ज्वालारस जो आहे, बेसिक ज्याला म्हणतो, बेसिक वल्कॅनो ज्याला म्हणतो, सो बेसिक ज्वालारस, बेसिक कॅटेगरीतला ज्वालारस हा जमिनीवर येऊन हे तयार झालेला आहे. आणि बेसिक ज्वालारस कसे असतात, पातळ असतात. सो पातळ झाल्यामुळं, सो जमिनीमधून हे आल्यानंतर हे अशा पद्धतीनं काय होत गेले, झऱ्यासारखे किंवा पाण्यासारखे हे पसरत गेले. आणि नंतर काय झाले, हे थंड झाले. नंतर थंड झाल्यामुळं अशा लेअरच्या लेअर्स त्या ठिकाणी काय तयार झालेल्या आहे, ज्वालारसाच्या. म्हणून आपण डेक्कनला डेक्कन म्हणण्याऐवजी डेक्कन ट्रॅप म्हणतो, डेक्कन ट्रॅप. ट्रॅप कशामुळं, कारण इथं ज्वालारसाच्या लेअरच्या लेअर जमिनीवरती पसरल्या आणि आपलं अतिशय मजबूत असं दख्खनचं पठार तयार झालं. मग दख्खनचं पठार हे कोणत्या लावापासून तयार झालं, बेसिक लावापासून तयार झालं. दख्खनचं पठार कशापासून तयार झालं, बेसिक लावापासून. बेसिक लावा पातळ असतो म्हणून थरावर थर साचत गेले, विध्वंस झाला नाही, आरामात झऱ्यासारखे वाहत गेले, थरावर थर तयार झाले, त्याला डेक्कन ट्रॅप आपण म्हणतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सिलिकेचं प्रमाण काय असणार पोरांनो, सिलिकेचं प्रमाण याच्यामध्ये फारच कमी असणार, सिलिकेचं प्रमाण कमी असणार. मग सिलिका कमी आहे म्हणजे आपल्या खडकामध्ये, आपल्या डेक्कन ट्रॅपमध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, फेरस आणि ॲल्युमिनियम. या खडकापासून काय तयार होत असते, सॉईल तयार होते. म्हणजे ती कोणती सॉइल आहे, कापसाची काळी मृदा म्हणतात त्याला, कापसाची काळी मृदा किंवा रेगुर मृदा त्याला म्हटल्या जाते. त्याला काय म्हटल्या जाते, रेगुर मृदा त्याला म्हटल्या जाते. आता ह्या कापसाच्या काळ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असणार, फेरस आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असणार.
बघा फेरस आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण ह्याच्यामध्ये काय असणार, तुलनेने जास्त असणार. आता जी आपली मुख्य मृदा आहे त्याच्यामध्येच जर फेरस आणि ॲल्युमिनियम जास्त आहे, आपली जी मुख्य मृदा आहे त्याच्यात जर फेरस आणि ॲल्युमिनियम जास्त आहे, तर या मृदेत येणाऱ्या क्रॉपमध्ये पण फेरस आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असणार, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असणार. मग त्याला जे खाणारे लोक आहे त्यांच्या शरीरात देखील लोहाचं प्रमाण काय असणार, जास्त असणार. आणि तुम्हाला माहीत आहे शरीराला लोहाची प्रचंड गरज आहे. माणसांपेक्षा स्त्रियांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये स्त्रियांचं प्रचंड प्रमाणात रक्त जातं आहे. सो रक्त गेल्यामुळं त्यांच्या शरीरात लोहाची डिफिशियन्सी क्रिएट होते. सो व्हिटॅमिन B9 आणि व्हिटॅमिन B12 त्याची कमतरता निर्माण होते. त्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं त्यांना ॲनिमिया नावाचा आजार जळतो. मग जर आपल्या क्रॉपमध्ये ऑलरेडी फेरसचं प्रमाण चांगलं असेल तर ॲनिमिया सिव्हिअर होणार का? नाही. तेच जर तुम्ही नॉर्थ इंडियात गेले तर तिथं हिमालयापासून तयार झालेली, सेडिमेंटरी रॉकपासून तयार झालेली, जलजन्य खडकापासून तयार झालेली मृदा आहे. त्या मृदेमध्ये ॲल्युमिनियम आणि फेरस नसतो. त्याच्यामुळं त्यांच्या स्त्रियांमध्ये म्हणजे आपल्याही स्त्रियांना ॲनिमिया होतो आणि नॉर्थ इंडियातल्या पण स्त्रियांना ॲनिमिया होतो. दख्खनच्या पठारावरच्या जे स्त्रिया आहेत त्यांना ॲनिमिया होतो आणि उत्तर मैदानी प्रदेशातल्या स्त्रियांना ॲनिमिया होतो. पण उत्तर मैदानी प्रदेशातल्या सॉईलमध्ये फेरस आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त नसतं आहे, त्यामुळं त्यांचा ॲनिमिया सिव्हिअर असतो. म्हणून सरकारला तिथे योजना राबवाव्या लागतात फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांच्या. आपल्या इकडे राबवायची तेवढी गरज पडत नाही का? कारण आपल्या मृदेमध्ये फेरसचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे होतो ॲनिमिया मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. 70% स्त्रियांना ॲनिमिया असतो, म्हणजे असतोच. सो हा लोहाच्या डिफिशियन्सीमुळं रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी झालं तर होणारा आजार आहे ॲनिमिया. सो पण इथं स्त्रियांना तेवढं सिव्हिअर होत नाही ॲनिमिया का? कारण आपल्या इथं सॉईलमध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, फेरसचं प्रमाण जास्त आहे. इथं लक्षामध्ये, आपल्या इथं जेव्हा नेहरी केली जाते किंवा नाश्ता केला जातो तेव्हा आपल्या इथं काय केला जातो, तुम्ही पहा, आधी नाश्ता लोक काय करायचे, गुळ फुटाण्याचा नाश्ता करायचे. सो त्याच्यानंतर चहामध्ये भाकर बुडून खाल्ल्या जाते, सॉरी चहामध्ये नाही, दुधामध्ये भाकर बुडून खाल्ल्या जाते नेहरी करताना किंवा नाश्ता करताना ग्रामीण भागामध्ये. का? कारण दुधात प्रोटीन असतात आणि भाकरीमध्ये लोह असते. लोह कुठून आलेलं आहे भाकरीमध्ये? जगा म्हणजे तुम्ही जर भारताचा विचार केला तर 50%पेक्षा ज्वारी ही महाराष्ट्रात पिकते. 50%पेक्षा ज्वारी, आणि ज्वारी ही रिच असते आयरनमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये ज्वारीमध्ये रिच असते आयरन, खूप मोठ्या प्रमाणात असते. भाकरीमध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. आयरन आलं कुठून? इथूनच आलं. पहा, सो कंटेक्स्ट कसं आहे, इथलं आयरन आणि ॲल्युमिनियम कंटेक्स्ट डायरेक्ट तुमच्या हेल्थसोबत आहे, म्हणजे जॉग्राफी तुमच्या बायोलॉजी आणि क्रॉप सिस्टीमसोबत, ॲग्रिकल्चर सगळ्यांसोबत रिलेटेड आहे. सो त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट खूप आहे बरं का जबरदस्त विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जो पातळ व्हल्कॅनो आहे तो जमिनीवरून येऊन झऱ्यासारखा तयार होतो आणि घट्ट व्हल्कॅनो. आता आपण हे तुम्हाला बेसिक लक्षात आलं, ज्या सिलिकेचं प्रमाण जास्त असते तो व्हल्कॅनो घट्ट असतो आणि ज्या ज्याच्यामध्ये जो बेसिक व्हल्कॅनो आहे त्यात सिलिकेचं प्रमाण कमी असतो आणि तो काय असतो, पातळ असतो. आता इमॅजिन करा जो व्हल्कॅनो घट्ट आहे त्याच्या बाबतीत काय घडत असणार. मी तुम्हाला इथंच एक छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. समजा इथून व्हल्कॅनो बाहेर येतो आहे, हा व्हल्कॅनो असा इथून बाहेर येणार आहे, असा इथून काय होणार आहे, बाहेर येणार आहे. परंतु काय झालं, हा घट्ट असल्यामुळं लगेच काय होतो, हा सॉलिडिफाय होतो. लगेच हा रस्त्यात काय होतो, हे कंड्यूट म्हणू आपण, म्हणजे इथून व्हल्कॅनो बाहेर येतो ती नळी म्हणू आपण. आता हा घट्ट असल्यामुळं हा काय होतो, रस्त्यातच काय होऊन जातो, त्या ठिकाणी गोठून जातो. रस्त्यातच काय होणार, त्या ठिकाणी असा गोठून जाणार हा. सो ह्या पद्धतीनं, कारण तो घट्ट आहे त्याच्यामुळं काय झालं आहे, तो सॉलिडिफाय झाला आहे, रस्त्यातच सॉलिडिफाय झाला. मग काय होते, खालून नवीन येणाऱ्या व्हल्कॅनोला वर येता येत नाही. म्हणून काय करतो, तो हा पोर्शन फोडतो. फोडला की विध्वंस होतो, फोडला की काय होतो, विध्वंस. जे तुम्ही मूवीजमध्ये पाहता फुटताना जोरात, एकदम असे फुटताना ज्वालामुखी, सगळे लोक इकडे तिकडे पडत आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, ज्वालामुखी फुटलेला आहे, सगळीकडे लाव्हा रस्सा उडतो आहे ढगामध्ये, सगळीकडे असे खडकाचे तुकडे उडत आहेत मोठे मोठे. सो ते कोणत्या केसमध्ये वळणार, ॲसिडिक. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता की ॲसिडिक व्हल्कॅनो हे काय असतात, विध्वंसक असतात. आणि जर तुम्ही पातळ्याचं एक्झाम्पल घेतलं, समजा ही जमीन आहे, तर त्या जमिनीमध्ये हे पातळ व्हल्कॅनो काय होणार, असे येणार भेगेमधून एखाद्या आणि मस्तपैकी झऱ्यासारखे वाहणार, झऱ्यासारखे वाहणार. येतं लक्षामध्ये? सो एका फटीतून ते बाहेर येणार, येतं लक्षात? सो हे काय होणार, फ्लड, पूर कसा येतो नदीला, म्हणून याला, याच्यापासून तयार होणाऱ्या खडकाला बसाल्ट म्हणतात. हा जो खडक तयार झाला आहे डेक्कन ट्रॅपमध्ये, हा बसाल्टिक रॉक आहे, अग्निजन्य खडक आहे, त्याला बसाल्टिक म्हणतात. म्हणून याचं नाव पडलेलं आहे बसाल्टिक फ्लड. फ्लड म्हणजे पूर येणे आणि त्याच्यापासून प्लेन तयार होणे, बसाल्टिक फ्लड प्लेन त्याला संबोधल्या गेलेलं आहे. त्याला मराठीत मत काय म्हणतात, भ्रंशमूलक. काय म्हणतात त्याला, भ्रंशमूलक म्हणतात, किंवा प्रस्तरभंग म्हणतात, किंवा भेगीय ज्वालामुखी. त्याला दुसरा एक शब्द वापरला होता आपण, फिशर. कोणता शब्द वापरला होता, फिशर. फिशर म्हणजे भेगीय,
फिशर म्हणजे काय? भेगीय ज्वालामुखी, प्रस्तरभंग म्हणतात त्याला किंवा भ्रंशमूलक म्हणतात, आलं लक्षामध्ये? सो त्याला बसाल्टिक फ्लड प्लेट, त्यामुळं हे बेसिक असतात, त्यामुळे हे पातळ असतात आणि शांत वाहतात, बिलकुल विध्वंसक नसतात. याच्यामध्ये फेरस आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असते, सिलिकेचं कमी असते, सिलिका कमी आहे म्हणून पातळ आहे. तसंच ॲसिडिक ज्वालामुखीमध्ये सिलिका जास्त घट्ट असणार, घट्ट असल्यामुळं ते काय असणार? विध्वंसक असणार. मग आता जर आपण डिस्कस करतो म्हटलं तर आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये पाहिलं, ह्या डायग्रामकडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या काय लक्षात येते, तर इथं तुम्हाला हे जे दिसत आहेत दोन ज्वालामुखी, भ्रंशमूलक आणि शिल्ड ढाल वल्क्यानो, शिल्ड वल्क्यानो, हे एकदम शांत वाले वल्क्यानो आहे, जमिनीवर येऊन पसरणारे आहे. परंतु हे जे दोन ज्वालामुखी दिसत आहेत हे अतिशय विध्वंसक आहे आणि याच्यापासून घट्ट असल्यामुळे असं स्ट्रक्चर बनत जाते आणि स्वतः ज्वालामुखी हे स्ट्रक्चर फोडतात आणि बाहेर येतात. म्हणून कंपोझिट वल्क्यानो आणि कॅल्डेरा वल्क्यानो, हे जे कंपोझिट वल्क्यानो आहे, हे कॅल्डेरा वल्क्यानो आहे, हे काय असतात? विध्वंसक. हे काय आहे? विध्वंसक. हे कोणते वल्क्यानो आहे? मग ॲसिडिक वल्क्यानो आहे. ॲसिडिक आहे म्हणजे सिलिका जास्त आहे, सिलिका जास्त आहे म्हणजे घट्ट आहेत, घट्ट आहे म्हणजेच काय आहे? विध्वंसक आहे. त्याच्यानंतर शिल वल्क्यानो आणि भ्रंशमूलक हे जे दोन प्रकार आहे हे काय आहे? पातळ आहे, पातळ आहे म्हणजे बेसिक आहे, बेसिक आहे म्हणजे सिलिकेचं प्रमाण कमी आहे, म्हणून हे काय आहे? विध्वंसक नाहीत. हे काय नाहीत? विध्वंसक नाहीत. हे काय होतात? झऱ्याप्रमाणे वाहतात. मग हीच माहिती आपल्याला आता लर्न करायची आहे स्टेप बाय स्टेप. हीच माहिती काय करायची आपल्याला? बेसिक पाहिलेलं आहे, आता आता काहीच अवघड जाणार नाही, सगळ्या गोष्टी एकदम रपारप तुमच्या होणार. बघा कसं, बघा भ्रंशमूलक, प्रस्तरभंग किंवा बसाल्टिक फ्लड प्लेन किंवा त्याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखी अतिशय पातळ असल्याने तो जमिनीवर येऊन पाण्याप्रमाणे वाहतो, सर्वत्र पसरतो, याला भ्रंशमूलक किंवा प्रस्तरभंग म्हणतात. दख्खनच्या पठाराचं काय आहे? एक्झाम्पल आहे, फिनिश. हेच पाहिलं आपण आता थोड्या वेळापूर्वी, आता सगळं सोपं सोपं वाटणार. शिल्ड वल्क्यानो, शिल्ड वल्क्यानो पण काय आहे? हे पण पातळ असतात, पण बसाल्टिक एवढे पातळ नसतात, येतं लक्षामध्ये? हे पण झऱ्याप्रमाणे वाहतात आणि छोटंसं स्ट्रक्चर ते तयार करतात, त्या स्ट्रक्चरला शिल्ड म्हटलं जाते. हा शिल्डचा ॲक्च्युअल फोटो आहे. शिल्ड म्हणजे ढालीप्रमाणे याचं स्ट्रक्चर काय व्हायला लागते? दिसायला लागते. पण याचा उतार काय असणार? मंद असणार. याचा उतार काय असणार? मंद, कारण हे घट्ट नसतात. घट्ट असले असते तर असं मोठं वरपर्यंत स्ट्रक्चर तयार झालं असतं, वरपर्यंत स्ट्रक्चर. हे काय आहे? शिल्ड. आणि याच्यातून जर ज्वालामुखी बाहेर आला तर हा शिल्ड, हा जो शिल्ड दिसतोय, हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला शिल्डचा, हा एकदम लाल बुंद होतो. हा काय होतो? एकदम लाल बुंद. एका एक्झाममध्ये विचारलेला आहे, मग हा जर लाल बुंद झाला तर ह्याला सिंडर कोन म्हटल्या जाते. ह्याला काय म्हटल्या जाते? सिंडर कोन. सिंडरचा अर्थ होतो निखारा, सिंडरचा अर्थ होतो निखारा, आणि कोनचा अर्थ होतो शिल्ड. सो निखारासारखी तापलेली शिल्ड ही केव्हा होते? जेव्हा त्याच्यातून ज्वालारस बाहेर येतो, त्याच्यामुळे ती तापते आणि लाल कलरची दिसते, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? सिंडर कोन. जगामध्ये हवाईयन आयलँड हे शिल्ड वल्क्यानोचं बेस्ट एक्झाम्पल आहे. राज्यसेवा प्रिलिम्समध्ये जोड्या लावामध्ये विचारलं होतं, शिल्ड वल्क्यानो जोड्या लावा. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल जगामध्ये एकच आहे, ते म्हणजे हवाई आयलँड. सो USA जे आहे, अमेरिका, त्याच्या मालकीचे आहेत हे हवाईयन आयलँड. तुम्ही हवाईयन सुंदरी हा शब्द ऐकला असेल, पा, त्या हवाईयन आयलँडवरच्या सुंदरी असतात. हवाई सुंदरी म्हणजे एरोप्लेनवाली नाही, हिथली हवाई सुंदरी असते ती. इथं होनुलुलू वगैरे वगैरे ठिकाणं तुम्ही ऐकले असाल, होनुलुलू नावाचे ठिकाणं ऐकले असणार, ते इथंच आहेत हवाईयन आयलँडमध्ये. सो हवाईयन आयलँड जे आहे ते अमेरिकेच्या मालकीचे आहे, बरोबर? तुम्हाला माहीत असेल, पहा, पर्ल हार्बर नावाचं बंदर उडवलं होतं कोणी? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपाननी उडवलं होतं अमेरिकेच्या मालकीचं, ते इथंच आहे हवाईयन आयलँडवरती. सो हवाईयन आयलँड हे अमेरिकेच्या मालकीचे आहे आणि ते जगामध्ये शिल्ड वल्क्यानोचं काय आहे? बेस्ट एक्झाम्पल. शिल्ड वल्क्यानो देखील विध्वंसक नसतात. विध्वंसक कोणते असतात? आता हे शिल्ड वल्क्यानोचे एक्झाम्पल आहे, तुम्ही पाहू शकता. आता जे विध्वंसक असतात ते कोणते असतात पोरांनो? कंपोझिट वल्क्यानो, त्याला मराठीमध्ये मिश्रित वल्क्यानो म्हणतात. हे मात्र काय असतात? विध्वंसक असतात, कारण त्याच्यामध्ये ॲसिडिक लावा असतो. ॲसिडिक लावा घट्ट असल्यामुळं उंचच्या उंच ते काय करत असतात? स्ट्रक्चर तयार करत असतात आणि स्वतः स्वतःचं स्ट्रक्चर काय करतात? फोडतात. येतं लक्षात? कधी कधी जर त्यांना असं जम्बलिंग झालं, म्हणजे जर समजा आपण जर एक्झाम्पल पाहतो म्हटलं, समजा हा ज्वालामुखी आहे, इथून ज्वालामुखी बाहेर येतोय, कधी कधी काय होते रस्त्यामध्ये, मी म्हटलं ना तुम्हाला, ह्याला जम्बलिंग होत असते, म्हणजे इथं काय होणार? लावारस घट्ट होऊन जाणार. मग जो नवीन लावारस आहे, जो जमिनीच्या आतमधून येतोय, सो त्याला वर येता येत नाही. त्याला काय येता येत नाही? वर येता येत नाही, म्हणून तो असा साईडनं बाहेर येतो आणि इथं एक नवीन स्ट्रक्चर तयार करतो. तो इथे एक साईडनं बाहेर येतो आणि इथे एक नवीन स्ट्रक्चर तयार करायला लागतो. येते लक्षामध्ये?
सो हे जे नवीन तयार झालेले व्हॉल्कॅनोचे तुम्हाला टाईप दिसतात त्याला पॅरासायटिक कोन असं म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? पॅरासायटिक कोन म्हटलं जाते. जो की अपेक्षित नाही आहे तरी तो तिथं तयार झाला. इथं लक्षामध्ये. सो तुम्हाला पॅरासायटिक कोनचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, सो इथला ज्वालामुखी वर सॉलिडिफाय झाल्यामुळं त्याला वर येता आलं नाही, त्यामुळं त्यानं साईडला काय तयार केलेलं आहे? पॅरासायटिक कोन तयार केलेला आहे. सो ह्याला पॅरासायटिक कोन म्हणतात. इकडून बाहेर येण्याऐवजी तो इथून बाहेर आला. सो त्याचं ॲक्च्युअल एक्झाम्पल हे इथं आहे. मेन ज्वालामुखी तुमचा इथं आहे आणि इथं तो कोन तयार झाला, त्याला काय म्हटलं जाते? पॅरासायटिक कोन म्हटलं जाते. येतं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? सो त्याचे एक्झाम्पल आहे मग पॅसिफिक रिंग्स ऑफ फायर्स जे असतात यावरचे जे व्हॉल्कॅनो आहे ते कंपोझिट या प्रकारामध्ये मोडतात. मग काही एक्झाम्पल आहे, फिलिपिन्स या देशामध्ये मगाशी मी सांगितलेला माउंट मायॉन अतिशय डेंजरस, त्याच्यानंतर माउंट मेरापी वगैरे आहे, जपानमधील माउंट फुजियामा मगाशी दाखवलं तुम्हाला मी, वॉशिंग्टनमधील माउंट रेनर हे त्याचे काय आहे? एक्झाम्पल आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळे थर तयार होतात म्हणून ह्याला स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो देखील म्हटलं जाते. सो याच्यामध्ये वेगवेगळे थर तुम्हाला पाहायला मिळतात ज्वालामुखीचे. सो त्याच्यामुळे ह्याला स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो देखील म्हणतात. आलं लक्षामध्ये? चलो आगे चलते है. आता सर्वात विध्वंसक जो आहे चारहीमध्ये तो आहे कॅल्डेरा. तो असतो कंपोझिट व्हॉल्कॅनो पण त्याला कॅल्डेरा म्हणतात. कशामुळं? कारण जेव्हा इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे फोटो, सो स्वतःचाच ज्वालारस ते काय करतात? वर येण्यापासून अडवतात. अडवल्यामुळं कधीकधी हे साईडनं जर त्यांना यायला चान्स मिळाला नाही ह्या ज्वालामुखीला, तर हे वरचं स्ट्रक्चर काय करतात? फोडून टाकतात, जोरात फोडतात. त्याच्यामुळं तुम्ही जर डायग्राम पाहिली तर कुठंतरी अशी डायग्राम त्या ठिकाणी निर्माण होताना दिसणार तुम्हाला. हे ज्वालारसाचं मुख, हे कंड्यूट म्हणतात ह्याला, हा असं स्ट्रक्चर तयार होणार. हे तुमच्या ज्वालामुखीच्या वॉल, इथं हे मोठं स्ट्रक्चर तयार होतं पण हे स्ट्रक्चर काय झालं? उडवलं, म्हणजे खालून येणारं ज्वालामुखीनं उडवलं आणि इथं काय निर्माण होते? इंग्लिशमध्ये त्याला क्रेटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? क्रेटर म्हणजे खड्डा. इथं काय तयार होतं? इंग्लिश हे शब्द लक्षात ठेवा बरं का, टेक्निकल वर्ड आहे. ह्याला क्रेटर म्हणतात. इथं क्रेटर तयार होते किंवा ह्याला कॅल्डेरा पण म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते? कॅल्डेरा. मग हे जे क्रेटर तयार होते सो याला क्रेटर व्हॉल्कॅनो किंवा कॅल्डेरा व्हॉल्कॅनो असं म्हटलं जाते. आणि हा सर्वात विध्वंसक, म्हणजे विचार करा ना, एवढा पोर्शन जर फोर्सनी उडाला, रस्त्यात जर कोणी सापडला माणूस तर खलासच ना तो. सो त्यामुळं अतिशय विध्वंसक ज्वालामुखी समजला जातो. आणि या क्रेटरमध्ये काय तयार होते? कधी कधी पाऊस पडायला लागला आणि ज्वालामुखी सगळा शांत झाला, उद्रेक होऊन वगैरे सगळं शांत झालं, हा खड्डा तसाच राहतो आणि याच्यामध्ये काय साचायला सुरुवात होते? पाणी साचायला सुरुवात होते. त्याच्यापासून क्रेटर किंवा कॅल्डेरा लेक्स तयार होतात. कॅल्डेरा काय तयार होतात? लेक्स तयार होतात. आणि हे पाणी जे आहे ते त्या ठिकाणी गरम या कॅटेगरीमध्ये असते, कारण हा खडक काय असतो? गरम असतो. खाली ज्वालारस असतो ना, तो कधी बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे हे थोडंसं गरम काइंडमध्ये पाहायला भेटते. येतं लक्षात? मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दाखवतो, पहा. येतं लक्षात? सो हे कॅल्डेरा व्हॉल्कॅनोचं काय आहे? एक्झाम्पल. आणि आतमध्ये पाणी पण साचलेलं आहे, त्या खोबणीमध्ये काय झालेलं आहे? पाणी पण साचलेलं आहे. सो त्याच्यामुळं एक तर उंचावर आहे, वर असते वातावरण थंड आणि आतमध्ये गरम पाणी, त्याच्यामुळं लोक तिथं जातात. कशासाठी? हनीमून सेलिब्रेट करण्यासाठी. सो हे जे ठिकाणं आहे हे हनीमून सेलिब्रेशनसाठी फेमस आहेत पा. पण मला सांगा, अशा ठिकाणी जायला पाहिजे का? खालून जर ज्वालारस आला तर जीवनाचं नाही का होणार हनीमून त्या ठिकाणी. सो संपलंच म्हणजे. पण फॉरेनमधले लोक जे आहे, आजकाल एक क्रेज आहे फॉरेनमध्ये, त्याचं आपल्याला मागमूसही नाही, बरं नाही आहे. फॅन्टसी नावाचं एक चालू आहे पा जगामध्ये, एक प्रकार चालू आहे, अतिशय विचित्र प्रकार आहे फॅन्टसी. लोक मग अशा फॅन्टसी करत असतात पा अशा ठिकाणी जाऊन, मग जीवनाची रिस्क घेणं आहे. त्याच वेळेस जर ज्वालारसाचा उद्रेक झाला तर पाण्यासकट सगळं त्याची म्हणजे काय होणार त्या ठिकाणी, कबाब म्हणू शकता तुम्ही किंवा बॉइल्ड त्याच्यामध्ये होऊन जाणार कार्य करता तो. आलं लक्षामध्ये? सो याला कॅल्डेरा लेक असं म्हटलं जाते. सो याचं इंडोनेशियामध्ये एक एक्झाम्पल आहे, लेक तोबा. इंडोनेशियामध्ये त्याचं एक्झाम्पल आहे, त्याचं नाव आहे लेक तोबा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. झालं, कळालं तुम्हाला कॅल्डेरा पण, सगळं आपण क्लिअर केलेलं आहे. आता एकदम शेवटी जाता जाता तुम्हाला काय करतो, जगातले जे डिस्ट्रीब्युशन आहे ज्वालामुखींचं, जे तुम्हाला आता लोकेट करायचं आहे, ज्याचं मॅपिंग करायचं आहे, ते तुम्हाला सांगतो. पहा, हे महत्त्वाचे ज्वालामुखी आहे. तुम्हाला हमखास जोड्यालावामध्ये विचारणार. सो जपानमधला फेमस ज्वालामुखी आहे, त्याला माउंट फुजियामा म्हटलं जाते. लोक याची पूजा करतात, लोक याची काय करतात? पूजा करतात. याला काय म्हटलं जाते? माउंट फुजियामा म्हटलं जाते. जपानमध्ये भूकंप आणि ज्वालामुखी हे वारंवार उद्रेक होत असतो, त्याचं कारण पण इथंच आहे बरं का पोरांनो. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना ज्वालामुखी, म्हणजे जपानमध्ये एवढे ज्वालामुखी का येतात, त्याचं कारण पण इथंच आहे. मी तुम्हाला दाखवतो, पहा. तुम्ही जर म्हणजे जपानचं जर लोकेशन पाहिलं, कुठं गेला जपान? अरे याच्यात जपानचं लोकेशनच दाखवलेलं नाही आहे बहुतेक. आपल्याकडे दुसरी आहे का एखादी? हां, इथंच सांगता येईल तुम्हाला. पण ह्याच्यामध्ये दुर्दैवानी जपानचं लोकेशनच दाखवलेलं नाही आहे.
नाही आपल्याला फरक पडत नाही तरी मी समजावून सांगू शकतो तुम्हाला. हा आहे आहे, हे बघा इथं जापान आहे, इथं काय आहे जापान आहे. आता जापानचं लोकेशन पहा, इकडच्या साईडनं पॅसिफिक प्लेट आहे म्हणजे इथपर्यंत आलेली पॅसिफिक प्लेट आहे. त्याच्यानंतर इथे एक फिलिपिन्स नावाची प्लेट दिसते, सो ती पण इथपर्यंत आलेली आहे. आणि त्याच्यानंतर इकडे युरेशियन प्लेट आलेली आहे. इथं कोणती प्लेट आलेली आहे? युरेशियन प्लेट. म्हणजे तीन प्लेटच्या बॉर्डरवर आहे. एक जरी प्लेट हल्ली भूकंप येऊन जातो, एक जरी प्लेट हल्ली तरी भूकंप येऊन जातो. सो त्याच्यामुळं जापान हा हायली प्रोन टू काय आहे, ज्वालामुखी म्हणू शकता तुम्ही, वल्कॅनो पण म्हणू शकता आणि अर्थक्वेक पण म्हणू शकता. हे तीन प्लेटच्या काय झालेलं आहे, बॉर्डरवर वसलेलं आहे. जसं आपल्या गुजरातमध्ये जो भुजमध्ये भूकंप आला होता 2001 मध्ये, सो तुम्ही जर पाहिलं तर कच्छचा रिजन हा हायली प्रोन झोन 5 मध्ये टाकण्यात आलेला आहे. म्हणजे जो पोर्शन हिमालय दाखवतो झोन 5 हायली प्रोन टू अर्थक्वेक, तोच तुमचा झोन 5 इथं दाखवला जातो. कुठं? कच्छच्या रनमध्ये. कशामध्ये? गुजरातमध्ये. गुजरातमधला गुजरात जर असा आहे तर हा जो पोर्शन आहे हा झोन 5 मध्ये दाखवला जातो. का? कारण इथं देखील तीन प्रोटोकॉन्टिनेंट एकत्र आलेले आहे. इकडं अरवली प्रोटोकॉन्टिनेंट आहे, इकडं सिंगभूम प्रोटोकॉन्टिनेंट आहे, इकडं धारवाड प्रोटोकॉन्टिनेंट आहे. ह्या तिघांची पण इथं बॉर्डर आहे. त्यामुळे ह्या तीन प्लेटपैकी एक जरी हल्ली इथं भूकंप येतो, त्याच्यामुळं दख्खनचा पठारा हा जगातील सर्वात स्टेबल पोर्शन समजला जातो. इथं भूकंप येतच नाही, रेअरेस्ट कंडिशनमध्ये भूकंप येतात. पण तरीही दख्खनच्या पठारावर असणाऱ्या त्या गुजरातमध्ये भूकंप का येतात? कारण ते तीन प्रोटोकॉन्टिनेंटवर वसलेलं आहे, जसं जपान वसलेला आहे. येत्या लक्षामध्ये? कळालं तुम्हाला जपानमध्ये का भूकंप येतात किंवा ज्वालामुखी बाहेर येतात? सो त्याचं कारण ते आहे. पुढे जाऊया आपण. बघा इथं मेन आहे, याची पूजा करतात लोक, माउंट फुजियामा. त्याच्यानंतर फिलिपिन्समध्ये गेले तर दोन महत्त्वाचे ज्वालामुखी आहे, माउंट मेयॉन आणि माउंट पिनाटोबू. आत्ता काही दिवसापूर्वी पिनाटोबू चर्चेमध्ये होता, कारण त्याचा काय झाला होता? उद्रेक झाला होता. इंडोनेशियामध्ये दोन आहे, माउंट मेरापी आणि माउंट क्रॅकॅटोवा. याच्यापैकी आत्ता 10 मार्चला, आत्ता काही दिवसापूर्वी 10 मार्चला, 10 मार्च 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, माउंट मेरापीचा उद्रेक झाला. आणि हा सर्वात डेंजरस ज्वालामुखी, जे म्हटलं होतं ना जगातले 4 ते 5 डेंजरस ज्वालामुखी आहे, त्यापैकी 2 हे आहे, मेरापी आणि क्रॅकाटोवा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. आता फक्त तुम्हाला लोकेट करायचं आहे माउंट मेरापी आणि माउंट क्रॅकाटोवा. त्यानंतर इटलीमधले सर्वात डेंजरस ज्वालामुखी आहे इटलीमध्ये आणि महत्त्वाचे आहे, माउंट विसुवियस. त्याच्यानंतर माउंट स्ट्रोम्बोली, याला लाईट हाऊस ऑफ मेडिटेरियन ओशन म्हटलं जातं. इथला जो समुद्र आहे त्याला भूमध्य समुद्र म्हणतात. आणि हा ज्वालामुखी सतत बाहेर येतो, त्याच्यामुळं हा लाईट हाऊस म्हणून वर्क करतो. लाईट हाऊसमध्ये मराठीमध्ये दीपस्तंभ म्हणतात. दीपस्तंभ नावाची एक अकॅडमी पण आहे जळगावला. दीपस्तंभ म्हणजे काय? की अथांग सागरात तुमची नाव जेव्हा संध्याकाळी किंवा रात्री गर्द अंधारामध्ये हरवून जाते, तेव्हा दुरून जर तुम्हाला एखादा लाईट दिसला तर त्या लाईटच्या मार्गाने तुम्ही चालायला लागता, त्याला लाईट हाऊस म्हटल्या जाते. तसं हा ज्वालामुखी लाईट हाऊस म्हणून वर्क करतो. तो सतत त्याचा उद्रेक होत असल्यामुळं त्याचा जो टोकाकडचा भाग आहे तो नेहमी लालबुंद असतो, म्हणून लोकांना लांबून तो पाहायला मिळतो की इथं समुद्र किनारा आहे आणि त्या जहाजाबरोबर तिकडे जातात. म्हणून माउंट स्ट्रोम्बोलीला काय म्हटलं जाते? भूमध्य समुद्राचे लाईट हाऊस, दीपस्तंभ म्हटलं जाते. त्याच्यानंतर माउंट वल्कॅनो आणि माउंट एटना आहे. सो हे इटली या देशातले 4 महत्त्वाचे वल्कॅनो आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत किलिमांजारो आहे. त्यानंतर माउंट सेंट हेलेन तुम्हाला पाहायला मिळते आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये. माउंट पिली तुम्हाला पाहायला मिळतो आहे कॅरेबियन ओशनमध्ये किंवा कॅरेबियन आयलँड्स आहेत इथं वेस्ट इंडीजमध्ये. सो तिथं माउंट पिली तुम्हाला पाहायला मिळतो. पुढे जाऊया. माउंट कोटोपक्सी मगाशीच पाहिला, जगातला सर्वात उंच असणारा ज्वालामुखी आहे हा. त्यानंतर माउंट चिंबोरेझी तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर माउंट अकॉनकागुआ तुम्हाला पाहायला मिळतो. हे सगळे काय आहे? ज्वालामुखी आहे. आता तुम्ही म्हणणार, सर हे सगळे कसे लक्षात ठेवायचे एक्झामच्या दृष्टीनं? पाठांतर केल्यानं तर आम्हाला हे येणार नाही, काही दिवसांनी आम्ही विसरून जाऊ. तर त्याच्यावर एकच सोल्युशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे? असा जगाचा एक मॅप घ्यायचा आहे. आता हा स्वतः विदर्भ आयएएस अकॅडमीने डेव्हलप केलेला मॅप आहे, कारण मार्केटमध्ये मॅपिंगच अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळं आपणच तो मॅपिंगचं काय केलेलं आहे, छोटंसं एक बुक डेव्हलप केलेलं आहे. एका भागावरती तुम्ही नोट्स काढू शकता आणि दुसऱ्या भागावरती आता मी जे सांगितलेले आहे, जसं मी तुम्हाला जपानमध्ये म्हटलं तर तुम्ही इथं फुजियामा दाखवायला पाहिजे, इथं माउंट मेरापी आणि माउंट तुमचा पिनाटोबू दाखवला पाहिजे. येतं लक्षामध्ये? इथं तुम्ही माउंट क्रॅकाटोवा दाखवला पाहिजे. मेरापी, माउंट क्रॅकाटोवा तुम्ही इथं लोकेट करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं आले, इटली नावाच्या देशामध्ये आले, तर तुम्हाला इथं माउंट स्ट्रोम्बोली पाहायला मिळतो, माउंट वल्कॅनो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर असे एक जे वेगवेगळे तुम्हाला माउंट पिनाटोबू वगैरे हे सगळे तुम्हाला या ठिकाणी इथं पाहायला मिळणार, म्हणजे कुठं? तुमच्या इटलीमध्ये. त्याच्यानंतर इकडं आलं तर किलिमांजारो पाहायला मिळते, सेंट हेलेन पाहायला मिळते, माउंट पेली पाहायला मिळते, माउंट इकडं खाली गेले तर माउंट अकॉनकागुआ आहे, इथं गेले तर माउंट कोटोपॉक्सी आहे. मग हे सगळे जर लोकेट करायचं आहे, आता मला कशामुळं पाठ आहे हे? कारण मी वारंवार हे मॅपमध्ये लोकेट केलेलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण हे मेंदूमध्ये बसलेलं आहे.
त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने ते ॲज इट इज लक्षात राहते. पण तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला ह्या पद्धतीनं काय करावं लागणार, वर्क करावं लागणार. येत्या लक्षामध्ये कळालं तुम्हाला? सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, म्हणजे आपल्याला आणखी याच्यावर काही पार्ट्स बनवता येईल यूट्यूबवरती. आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.